गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट सायली सायन्स वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड सेव्हन्सचं सायन्स चॅप्टर नंबर वन द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन सगळ्यात आधी आपण बघू लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय लिव्हिंग थिंग्स आपण कोणाला म्हणू प्लांट अँड ॲनिमल्स हे काय आहेत लिव्हिंग थिंग आहेत नाव लेट्स रिकॉल इन वॉट डिफरन्स वे द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स इन डायव्हर्सिटी म्हणजे काय जसं आपल्याला प्लांट्स अँड अॅनिमल्समध्ये भरपूर प्रकारचे व्हरायटी बघायला मिळते जसं फिश आहे फिशचे भरपूर टाईप आहेत पण त्याला आपण काय सांगतो कॉमन नाव फिशस तसंच प्लांटचं पण आपण बघू शकतो अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लावर्स भरपूर व्हरायटीचे प्लांट्स आपल्याला अर्थवर बघायला मिळतात काही जे प्लांट्स आहेत त्यांना सुंदर कलरफुल फ्लावर्स आहेत सम प्लांट्स ग्रो इन वॉटर काही प्लांट्स पाण्यामध्ये वाढतात वेअर आर सम आर टू बी फाऊंड इन अ डेजर्ट्स काही वाळवंटात राहतात विच हाऊस कॅरेसिटी ऑफ वॉटर व वाळवंटामध्ये पाण्याची कमी आहे तर तिथे वेगळ्या टाईपचे प्लांट्स आपल्याला बघायला मिळतात सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोई रिजन काही प्लांट्स आपल्याला बरभड प्रदेशामध्ये बघायला मिळतात सम प्लांट्स नॉट सीन बी विदाउट अ मायक्रोस्कोप काही प्लांट्स आपल्याला विदाउट मायक्रोस्कोप दिसत नाही कारण की ते खूप स्मॉल असतात वेर आर सम आर ह्यूज इन साईज त्याच पद्धतीने काही खूप मोठे आहेत लाईक like प्लांट्स ॲनिमल टू शो डायव्हर्सिटी जसं आपल्याला प्लांट्समध्ये व्हरायटी बघायला मिळते डायव्हर्सिटी बघायला मिळते सेम त्याच पद्धतीने ॲनिमल्समध्ये पण सम आर युनिसेल्युलर काही ॲनिमल्स हे युनिसेल्युलर असतात म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये सिंगल सेल प्रेझेंट असतो अदर्स मल्टिसेल्युलर म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये जास्त प्रेझेंट आहेत सम म वर्टिब्रेड्स वेदर स अदर्स आर द इनव्हर्टीब्रेड्स काही ॲनिमल्सला पाठीचा कणा असतो काही ॲनिमल्सला पाठीचा कणा नसतो म्हणजे वर्टिब्रेड्स अँड देन इनव्हर्टीब्रेड्स दिस वर्ल्ड इल फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स हे पूर्ण जग असं व्हरायटी ऑफ ॲनिमल्सने भरलेलं आहे ॲक्वेटिक टेरेस्टियल ॲम्फिबियन रेप्टाईल एरियल मग ॲक्वेटिक म्हणजे काय ॲक्वेटिक म्हणजे पाण्यात राहणारे ॲनिमल टेरेस्टियल म्हणजे काय जमिनीवर ॲम्फिबियन म्हणजे काय की जे प्ला पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात दे लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर त्याला ॲम्फिबियन असं म्हणतात देन रेप्टाईल क्राउलिंग करणारे सरपटणारे एरियल म्हणजे झाडा हवेत उडणारे दीज ऑब्झर्वेशन गिव राईज टू द क्वेश्चन्स हाऊ डिड द ग्रेट वर डायव्हर्सिटी कम इन टू बींग तर आपल्याला असा प्रश्न निर्माण होतो की एवढी सगळी यांच्यामध्ये व्हरायटी कशी आली आर द प्लांट्स अँड एनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप काश्मीर आणि राजस्थानचं जर आपण बघितलं दोघे वेगवेगळे वे रिजन आहेत तर या दोघांमध्ये जे प्लांट्स आढळतात ते सेम टाईपचे आहेत का कॅन यू इलॅब्रेट अॅनी डिफरन्स बिटवीन द टू आपण काही त्याच्यामध्ये डिफरन्स करू शकतो का हो नक्की करू शकतो कोनिफेरस ट्रीज कोनिफेरस म्हणजे जे ज्याची लिव जसे कोण टाईप असतात कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड दिओदार फ्लैश इन अ स्नोई रिजन लाईक काश्मीर काश्मीरमध्ये तिथे आपल्याला कुठले प्लांट जास्त बघायला मिळणार पाईन आणि दिओदार जे आहे ते प्लांट्स बघायला मिळतील हाव इन द रिझन डेझर्ट ऑफ राजस्थान राजस्थानमध्ये आपल्याला कुठले प्लांट्स बघायला मिळतील प्लांट्स लाईक कॅक्टस अँड देन एकेशिया बाभूळ कारण की तिकडे पाण्याची कमी आहे द कॅमल इन अ डेझर्ट ॲनिमल कॅमल जो आहे तो डेझर्ट ॲनिमल आहे तो आपल्याला काश्मीरला बघायला मिळणार का नाही इट इज नॉट फाऊंड इन अ काश्मीर व्हॉट इज द रिझन फॉर धीस डिफरन्सेस दोघांमध्ये काय फरक आहे कारण काश्मीरचं वातावरण हे वेगळं आहे आणि राजस्थानचं वातावरणही वेगळं आहे देन नेक्स्ट इज अ ॲडॅप्टेशन ॲडॅप्टेशन म्हणजे काय एन्व्हायरमेंटनुसार आपल्या बॉडीमध्ये एखादं प्लांट किंवा ॲनिमल जे काही चेंजेस करतो त्या एन्व्हायरमेंटमध्ये तो सूट होऊन जातो त्याला ॲडॅप्टेशन असं म्हणतात ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम विच हेल्प देन टू ॲडजस्ट देअर सराउंडिंग सच चेंजेस आर कॉल ॲज अ ॲडॅप्टेशन दे टेक हो प्लेस ओवर अ लाँग पिरियड ऑफ टाईम ॲडॅप्टेशन एका दिवसामध्ये होत नसतं त्याला भरपूर असा वेळ लागतो तर इथे तुम्हाला एक टेबल दिलं आहे त्याच्यामध्ये अॅडॅप्टेशन इन प्लांट्स ऑब्जर्व द कंप्लीट चार्ट इन्क्लूड अदर प्लांट्स फ्रॉम योर ओन रिझन टू तर तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठले प्लांट तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे जसे इथे एक्झाम्पल दिले आहे प्लांट्स लोटस आता लोटस है, है बिटेट, है बिटेट जे आहे हॅबिटॅट हॅबिटॅट म्हणजे कुठे आपल्याला बघायला मिळतं लोटस प्लांट जे आहे ते ॲक्वाटिक ॲक्वेटिक म्हणजे पाण्यामध्ये टाईप ऑफ रुट्स त्याचे रूट्स कुठल्या टाईपचे आहेत फायब्रस टाईपचे कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्स त्याचा लिव्सचा पानांचा आकार कसा आहे लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सिलेअर वॅक्सिलेअर म्हणजे काय जसं आपण बघतो की त्या लोटस जे प्लांट आहे कमळाचं त्याचं पा झाडाचं जा पान जे आहे त्याच्यात पाणी पडलं की ते वरती असं तरंगतं म्हणजे त्याचं जे, त्या जे, जे लीफचं वरचं जे कवर आहे क्यूटिकल आहे ते कसं वॅक्सी आहेत हॉलो अँड फ्लेक्झिबल ते पाण्यामध्ये राहतात त्यामुळे त्यांचं स्टेम कसं आहे हॉलो अँड फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक आहे देन ॲडॅप्टेशन इन ॲक्वेटिक प्लांट तर मग आपण आता बघू की प्लांट्समध्ये कुठल्या पद्धतीने चेंजेस झाले आहेत ॲक्वेटिक प्लांट्समध्ये ॲडॅप्टेशन विजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच ॲज अ रिव्हर ब्रूक पॉन लेक इन युअर सराउंडिंग वॉट डिफरन्स डू यू ऑब्झर्व बिटवीन टेरेस्टियल अँड ॲक्वेटिक प्लांट तर तुम्हाला काय करायला सांगितलं आहे की तुम्ही सराउंडिंगमध्ये बघा तुमच्या आजूबाजूला टेरेस्टियल म्हणजे जमिनीवर आणि जे प्लांट्स जे आहे ते पाण्यामध्ये आहेत त्या दोघांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे सम ऑफ ॲक्वेटिक प्लांट्स आर फॉर्मली रुटेड इन द सॉईल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज काही जे प्लांट्स आहेत ॲक्वॅटिक प्लांट्स ते खूप मध्येपर्यंत काय म्हणतात बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज द स्टेम आर सबमच वाय लिव्ह अँड फ्लावर फ्लोट ऑन द सरफेस म्हणजे ते खूप मध्ये आतमध्ये असतात पाण्यामध्ये सॉईलला अटॅच असतात पण त्यांचे फ्लावर आणि त्यांचे पानं जी आहेत लिव्ह जे आहेत ते पाण्यावर फ्लोट होत असतात हाव एवर सम प्लांट्स आर एंटायरली अ फ्लोट द रूट्स आर नॉट अँकर इन द सॉईल काही प्लांट्स पूर्णपणे पाण्यावर फ्लोट होतात त्यांचे रूट्स जे आहे ते सॉईलमध्ये नसतात द सर्फेस ऑफ द लिव्स अँड स्टेम ऑफ मेनी ॲक्वेटिक प्लांट आर कवर विथ अ वॅक्सी लेअर तर पाण्यामध्ये जे प्लांट्स आहेत तर त्यांचं जी लीफ आहे त्याच्यावर कुठल्या पद्धतीने लेअर असतं लेअर लिव्स ऑफ सम ॲक्वेटिक प्लांट्स आर थीन अँड स्लेंडर काही जे ॲक्वेटिक प्लांट आहे त्यांचं लिव्स जे आहे लिव्ज म्हणजे झाडाची पानं ती कशी असतात स्लेंडर लाईक अ रिबन रिबन टाईप दिस शेप हेल्प देम टू विस्ट फास्ट करंट ऑफ वॉटर तर तुम्ही कमळाच्या झाडाचं पान बघा हे बघा इथे पिक्चरमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने का असतं बिकॉज दिस स्लेंडर लाईक रिबन दिस शेप हेल्प हा शेप जो आहे पानांचा तो कशासाठी त्यांना हेल्प करतो वि स्टँड फास्ट करंट ऑफ वॉटर म्हणजे पाण्यामध्ये जे वेव्स येतात त्याच्यामध्ये ते व्यवस्थित राहण्यासाठी त्याचा पाण्याचा लिफचा शेप अशा पद्धतीने असतो एअर स्पेसिस इन स्टेम अँड पीटीओल ऑफ ॲक्वेटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर तर जसं आता आपण बघितलं की स्टेम कसं असतं त्यांचं हॉलो म्हणजे पोकळं असतं त्याच्यामध्ये जागा असते एमटी स्पेसिस असते तर त्याच्यामुळे काय होते द एअर स्पेसिस इन द स्टेम अँड पीटीओल आर ॲक्वॅटिक ॲनिमल युजफुल फ्लोटिंग इन वॉटर तर त्यांचं वजन हलकं असल्यामुळे पाण्यावर ते काय करतात तर तरंगतात यूज युअर ब्रेन पॉवर वॉट डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लीव मग लोटस लिव्हवर पाणी म्हणजे याचं लोटसचं जे पाण आहे तर त्याच्यावर पाणी जे आहे ते का तरंगतं वाय डज नॉट द लिव्हज ऑफ धीस प्लांट रॉट इन वॉटर ते पानं जी आहेत वाय आर दे रूट आर शॉर्ट अँड फायब्रस ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला विचारली आहे नंतर आहे ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल डेझर्ट ॲनिमलमध्ये कशा पद्धतीने ॲडॅप्टेशन होतं टेक टू पॉटेड प्लांट्स वन अ कॅक्टस अँड अदर अ लिफी प्लांट आता तुम्हाला काय करायचं आहे एक कॅक्टस इथे आपल्याला पिक्चरमध्ये दाखवलेलं एक कॅक्टसचं प्लांट घ्यायचं आणि एक लिफी पानवाला कुठल्याही झाडाचा घेऊ शकतात तुम्ही प्लांट टाय द प्लास्टिक ब्लॅक लूजली अराऊंड द लिव्हज ऑफ दिस प्लांट अँड कीप देम इन सनलाइट फ्रॉम अर्ली इन द मॉर्निंग तर तुम्हाला काय करायचं आहे कॅक्टस आणि जे दुसरं तुम्ही प्लांट घेणार त्या दोघांना काय करायचं आहे प्लास्टिकची बॅग कव्हर करायची आणि सनलाईटमध्ये ठेवायचं आहे मॉर्निंगला इन द आफ्टरनून ब्रिंग द स्पॉट इन द क्लासरूम अँड ऑब्झर्व देम नंतर दोघं प्लांटचं ऑब्झर्वेशन करायचं हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग तर तुम्हाला काय दिसते ते ऑब्झर्व करा की दोघं जे बॅग्स आहेत प्लास्टिकच्या त्याच्यामध्ये जे वॉटर कलेक्ट होणार ते सेम आहे का तर नाही दोघांमध्ये डिफरन्स असणार डेझर्ट प्लांट आर आयदर लिफलेस और देअर लिव्ह आर लाईक स्मॉल निडल्स डेझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये जे आपल्याला प्लांट्स बघायला मिळतात तर त्यांची लिफ कशी आहे सीन दिस पिक्चर स्मॉल निडल्स लाईप असतात आर हॅव बीन मॉडिफाईड टू थ्रोन किंवा काट्यांमध्ये त्यांचं कन्व्हर्शन झालेलं असतं ॲज अ रिझल्ट दे लॉस व्हेरी लिटल वॉटर बाय युअ ऑपरेशन मग आपण जर डेझर्ट प्लांटचं बघितलं दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय यु ऑपरेशन म्हणजे आपण काय केलं आधी दोन प्लांट घेतले एक कॅक्टसचं प्लांट घेतलं आणि एक नॉर्मल प्लांट घेतलं दोघांना आपण काय केलं प्लास्टिकची बॅगने कवर केलं आणि उन्हामध्ये ठेवलं तर आपल्याला कॅक्टसच्या झाडाला जे आपण बॅग लावली आहे तिथे आपल्याला कमी प्रमाणात पाणी दिसणार कारण की ते कमी प्रमाणात पाणी जे आहे ते रिलीज करतं म्हणजे यु ऑपरेशनची प्रोसेस त्यांच्यात कमी होते म्हणून ते जे प्लांट्स आहेत जिथे पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी त्यांची ग्रोथ होत असते द स्टेम स्टोअर वॉटर अँड फूड अँड इज देअर फोर फ्लेशी आणि त्यांचे जे स्टेम आहे ते काय स्टोअर करतात वॉटर आणि फूड त्यामुळे ते कसे असतात फ्लेशी द स्टेम आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन अब्सेन्स ऑफ ब्ल्यूज जरी त्या झाडांना पाणं नसली तरीसुद्धा त्यांचं स्टेम ग्रीन असल्याने त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस होत असते रूट्स रूट पेनिट्रेट्स डीप इन टू द सॉईल अँड सम रूट स्प्रेड अवे इन टू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर त्यांचे जे रूट्स आहेत ते जमिनीमध्ये खोलवर गेलेले असतात आणि काही पाण्याच्या शोधासाठी ते स्प्रेड झालेले असतात देअर इज अ थिक लेअर ऑफ अ वॅक्सी सबस्टन्स ऑन स्टेम ऑफ धीस प्लांट आणि हे जे प्लांट्स तुम्ही बघितले ऑब्झर्व करा तुम्ही अलोवेरा प्लांट पण बघणार ते पण बघा कमी पाण्यामध्ये वाढते तर त्यांचं जे लेअर आहे थिक असते जाड असते का कारण की त्याच्यामधून यु ऑपरेशन जे आहे ते पटकन होत नाही नंतरचे प्लांट्स आपण बघू ॲडॅप्टेशन इन प्लांट्स इन स्नोई रिझन म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये कशा पद्धतीने ॲडॅप्टेशन केलं आहे कशा पद्धतीने चेंजेस असतात त्या प्लांट्समध्ये इन वॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल द प्लांट इन अ स्नोई रिझन क्रिसमस ट्रीचं पण एक्झाम्पल घ्या तुम्ही इथे आपण बघू शकतो पिक्चरमध्ये की त्यांचा पाण्यांचा आकार कसा आहे कोण टाईप आहे म्हणजे तिथे जर त्या पाण्यांवर आईस वगैरे पडला तर ते पटकन ते निघून जातं म्हणजे तिथे साचत नाही ते प्लांट्स ऑफ स्नोई रिझन आर मेनली इन्क्लूड कोनिफेरस लाईक द डिओडार अँड पाईन दिस ट्रीज आर कोनिकल इन शेप सी इन दिस पिक्चर हे ट्रीज कसे आहेत कोनिकल शेपमध्ये आहे कोणसारखे आहेत ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस म्हणजे असा स्लोप आहे इन द हॅवी स्नोफॉल एक्स्ट्रीम कोल्ड इन दिस रिझन तिथे जास्त प्रमाणामध्ये बर्फ पडला स्नोफॉल झाला किंवा खूप थंडी असली देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट द स्नो फ्रॉम ॲक्युमिलेटिंग ऑन द ट्री अँड द थिक बार्क हेल्प द ट्री विस्टँड द कोल्ड म्हणजे बघा इथे आपण बघू शकतो इथे आपल्याला दिसतंय की व्हाईट कलरचा बर्फ त्या पाण्यावर पडलेला आहे तर त्याचा पाण्याचा आकार कोणासारखा असल्यामुळे तो खाली पडून जातो जास्त वेळ पानांवर साचत नाही आणि ते जे झाड आहे ते कसं असतं त्याची बाग कशी आहे ठीक आहे आणि त्यामुळे थंडीमध्ये पण ते बरोबर अशा पद्धतीने उभं राहतं नंतरचं आपण बघू ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन फॉरेस्ट रिझन म्हणजे काय खूप जंगल आहे सगळे वेगळी वेगळी झाडं असतात तिथे व्हरायटी ऑफ प्लांट्स ट्री श्रब अँड हर्ब्स आर फाऊंड इन अ फॉरेस्ट फर्स्ट ट्रीज म्हणजे काय जी मोठी टॉल प्लांट्स आहेत त्याला आपण ट्री असं म्हणू श्रब म्हणजे काय जी मिडियम साईजची असतात रोज हिबिस्कस ते आली श्रबमध्ये आणि हर्ब म्हणजे काय सगळ्यात छोटी जे प्लांट्स असतात गवत तुळशी ते हर्बमध्ये मग अशा पद्धतीने प्लांटचे थ्री टाईप्स आहेत ट्री श्रब्ज अँड हर्ब्स आर फाउंड इन अ फॉरेस्ट तर आपल्याला फॉरेस्टमध्ये प्लांट्स बघायला मिळतात दिस प्लांट्स कम्प्लीट अमंग देमसेल्फ फॉर सनलाईट तर ते त्यांची ग्रोथ ही सनलाईटमध्ये होत असते हेन्स ट्रीज ग्रो स्ट्रॉल टू गेट सनलाइट एंड क्लाइंबर अँड वाइन्स आर ग्रो टू गेट ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज आपण ट्रीजमध्ये आपण जर जंगलात बघितलं म्हणजे फॉरेस्टमध्ये तिथे आपल्याला काय दिसणार क्लाइंबर्स वाइन वेल वगैरे दिसतात आपल्याला त्या मोठ्या मोठ्या झाडांवर चढलेल्या असतात स्प्रिंग लाईट टेन्ड्रिल ऑफ द स्टेम ऑफ सब क्लाइंबर इज द एक्झाम्पल ऑफ अडॅप्टेशन अशी व्हरायटी ऑफ प्लांट्स आपल्याला फॉरेस्ट रिझनमध्ये बघायला मिळतील नंतर आहे अडाप्टेशन इन ग्रासलँड ग्रासलँड प्लांट नंतर डाइवर्स टाइप ऑफ बुशेश छोटे छोटे झाडं ग्रासेस आर फाउंड इन अ ग्रासलँड फायब्रस रूट ऑफ ग्रासेस प्रिवेंट द सॉईल इरोजन सॉईल इरोझन आता आपण असं बघू की नॉर्मल असं लँड आहे जागा पडलेली आहे तिथे काय होतं की झाडं वागून वाढतात गवताची वगैरे वाढ होते मग ते गवत काय करतं त्याच्या रूट्सने सॉईलला पकडून ठेवतं आणि त्यामुळे सॉईल जी आहे ती एका जागेपासून दुसऱ्या जागेवर वाहून नेली जात नाही म्हणजे जा सॉईल इरोझन होत नाही तिथे फॉरेस्ट इन द इक्वोटोरियल रिजन आर डेन्स ॲनिमल लाईक टायगर एलिफंट अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रासेस तिकडे हे जे ॲनिमल आहेत मोठे मोठे ते ग्रासेसच्या पाठी लपू शकतात हाव ग्रासेस इन कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट आपण बघितलं की थंड प्रदेश जे असतात तिथले जे ग्रास आहे ते कसं आहे शॉर्ट असतात ॲनिमल्स लाईक द रॅबिट आर फाऊंड इन अ सच ग्रासेस वास्ट मिडोज आर फाउंड इन अ हिली एरियाज ॲज वेल ॲज अ प्लेन नंतर इथे पिक्चर दाखवलं आहे ऑब्झर अँड डिस्कस ऑब्झर्व अँड दे नोट डाऊन द ॲडॅप्टेशन इन द पार्ट ऑफ प्लांट्स लाईक पटॅटो नॉट की आपल्याला कुठल्या टाईपचं ॲडॅप्टेशन इथे दिसतं आता तुम्हाला इथे कसलं पिक्चर दिसत आहे ॲम अँड देन पटॅटो सुरण आणि आपला पटॅटो जो आहे तो ते पिक्चर दिसतं आहे आपल्याला ऑब्झर्व अँड नोट डॅ नोट डाऊन द ऑब्झर्वेशन इन द पार्ट ऑफ प्लांट्स लाईक पटॅटो नट ॲम वॉटर हेनॅक अलोग एकेशिया कॅरोट अनियन बीड या सगळ्या प्लांट्स ऑब्झर्वेशन करायचं आहे अँड अदर प्लांट्स इन सराउंडिंग आणि आपल्या आजूबाजूच्या परस्त परि आपल्या परिसरामध्ये जे प्लांट्स आपल्याला दिसतात त्याचंही तिथे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे नंतर दिलं आहे ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ द फूड इन ॲनिमल्स आता मोस्ट ऑफ प्लांट्स आर अँकर इन द ग्राउंड अँड आर ऑटोट्रॉपिक ऑटोट्रॉपिक मीन्स वॉट आधी ऑटोट्रॉपिक ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ जे प्लांट्स फोटोसिंथेसिसची हेल्पने स्वतःचं जेवण स्वतः बनवतात म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसने त्याला काय म्हणतात ऑटोट्रॉपिक हाव एवर प्लांट्स लाईक डिओडार म्हणजे कसकुटा आर पॅरासेटिक काही जे प्लांट आहेत ते पॅरासेटिक आहेत म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड असतात द प्लांट बॉडी ऑफ द डोडार कन्सिस्ट ऑफ द येलो वायर लाईक स्टेम इट इज अ लिफ लेप लिफलेस म्हणजे त्याला लिफ नाही आहेत पानं नाही आहेत अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस त्याचा कलर येलो कलरचा आहे ज्या प्लांटचा लीफचा कलर ग्रीन असतो त्याच्यामध्येच फोटोसिन्सची प्रोसेस होत असते हाव इट हॅज अ हिस्टॉरिकल सकिंग रूट अँड ऑब्झर्विंग न्यूट्रिएंट फ्रॉम द होस्ट प्लांट ते काय करतं दुसऱ्या ज्या प्लांटवर ते डिपेंड असतं त्याच्यापासून त्याला न्यूट्रिएंट मिळत असतात दिस रूट्स पेनिट्रेट अप टू द कंडक्टिंग वेसल ऑफ द होस्ट प्लांट अँड ऑब्झर्व्ह वॉटर अँड फूड कंडक्टिंग व्हेसल झाल्या मानिक फ्लोएंट प्लांटमध्ये असतात जायलामायनी फ्लोएम जे जा आहे ते प्लांट्समध्ये वॉटर आणि फूड सप्लाय करायचं काम करतात जसं तुम्ही हायर स्टँडर्डला जाणार तसं तुम्हाला तुम त्याचं तिथे एक्सप्लेनेशन मिळेल नंतर फंगी डू नॉट हॅव द क्लोरोफिल अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस फंगसचं आपण पिक्चर बघितलं आहे डायग्राम तर ते क, ते ग्रीन कलरची नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस होत नाही दे ऑप्टेन फूड फ्रॉम द स्टारची फूडस्टप तर मग ते कुठून त्याला फूड कुठून मिळतं स्टारची फूडस्टप लाईक भाकरी अँड ब्रेड जसं आपण बघणार की ब्रेड आणि भाकरी दोन दिवस आपण एका टिफिनमध्ये बंद करून ठेवली आणि नंतर भरपूर दिवसानंतर तो ओपन केला तर त्याच्यामध्ये आपल्याला फंगस लागलेली दिसेल मग ती फंगस जी आहे ती कशावर वाढली ब्रेड आणि भाकरीवर वाढली दे हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ऑब्झर्बशन ऑफ फूड तर तुम्हाला इथे डायग्राम मी दाखवते की त्याच्यामध्ये ते काय करतात मग की ऑब्झ ते स्टारचे जे फूड आहे तिथून त्यांना फूड मिळत असतं ऑब्झर्शन ऑफ फूड प्लांट्सने द नायट्रोजन प्लांट्सला नायट्रोजनची गरज असते फॉस्फरस पोटॅशियम त्यांच्या वाढीसाठी त्यांना नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियमची गरज असते प्लांट्स दॅट ग्रो इन द सॉईल प्लांट्स विच डिफिशियंट इन अ नायट्रोजन लाईक ड्रोसेरा काही प्लांट जे आहे सॉईलमध्ये ग्रो होतात पण त्यांना नायट्रोजनची कमी असते लाईक ड्रोसेरा त्याला सन ड्यू विनास ट्रॅप पिचर प्लांट एक्सेट्रा फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट तर हे जे प्लांट्स आहेत ते प्लांट्स तुम्ही बघितलं ना तर ते काय करतात इन्सेक्ट खातात हां इन्सेक्ट खातात ते प्लांट्स अडॅप्टेशन आर सीन इन दिस प्लांट विच अट्रॅक्ट इन्सेक्ट अँड होल देम कॅप्टिव्ह ते काय करतात इन्सेक्ट इथे तुम्हाला टी विचर दिसतंय विनय फ्लाय विनास फ्लायट्रॅपचं तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल की इन्सेक्ट जवळ आला की ते काय करतात त्या अशा पद्धतीने ते बंद होतं आणि मग ते त्या पद्धतीने त्यांना नायट्रोजन मिळत असतं तुम्ही याची इन्फॉर्मेशन नेटवर्क इंटरनेटवरून कलेक्ट करू शकतात नंतर आहे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल आता आपण हे जे काय बघितलं की प्लांट्समध्ये कशा कशा पद्धतीने ॲडॅप्टेशन झालेलं नेक्स्ट टॉपिक आहे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ॲनिमल्समध्ये कशा पद्धतीने ॲडॅप्टेशन होतं मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल इन सराउंडिंग तुमच्या आजूबाजूमध्ये जे काही ॲनिमल्स आहे त्याची लिस्ट बनवा कम्पेअर द डायव्हर्सिटी ऑफ अनिमल लिस्टेड बाय युअर फ्रेंड विचल लिस्ट आणि काय करायचं आहे तुम्हाला काय तिथे चेंजेस दिसतं प्रत्येक ॲनिमलमध्ये डिस्कट द हॅबिटॅट्स हॅबिटॅट्स म्हणजे त्यांची राहण्याची जागा बघा फूड हॅबिट ते कशा पद्धतीने खातात कॅरेक्टरिस्टिक ऑफ बॉडी स्ट्रक्चर त्यांचं बॉडीमध्ये काय डिफरन्स आहे लाईक वॉटिब्रल कॉलम हां पाठीचा करणा त्यांचा त्यांचे विंग्स गिल्स टेल्स या सगळ्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे चार्ट बनवायचं आहे आणि ऑब्झर्वेशन करायचं आहे वॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन द टेरेस्टियल अँड ॲक्वेटिक ॲनिमल टेरेस्टियल म्हणजे काय जमिनीवर राहणार आहे आणि ॲक्वेटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणार आहे तर दोघं ॲनिमल्समध्ये तुम्हाला काही डिफरन्स दिसतो का ॲज कम्पेअर टू टेरेस्टील ॲनिमल जर आपण टेरेस्टिल ॲनिमलशी कम्पेअर केलं द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल ॲपियर हॅव अंडर चेंजेस तर जे पाण्यामध्ये ॲनिमल्स राहतात त्यांची बॉडी शेप जो आहे तो वेगळा असतो फिशेस ऑफ द स्केल ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी इथे तुम्ही पिक्चर बघू शकता की फिशेस जे आहे त्याच्या बॉडीवर आपल्याला काय दिसतात स्केल्स दिसतात दर बॉडी टॅपर टुवर्ड बोथ इट सेंट इथे बघा त्याचं जे पुढचा भाग आहे माऊथ आणि टेल थुड़ी थुड़ी तर तिथे कशी झाली त्याची बॉडी थोडीशी टॅपर झाली लाईक अ स्पिंडल फिश ब्रीथ विथ द गिल्स इन्स्टेड ऑफ नोज हां तर फिश जे आहे त्यांचं रेस्पिरेशन जे आहे म्हणजे ते ब्रिदिंग कसं करतात विथ द हेल्प ऑफ गिल्स वन मार्क्सला क्वेश्चन विचारतात तुम्हाला असं देर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड त्यांची आईज कशी आहेत त्यांना पाण्यामधून स्विम करायचं असतं म्हणून ट्रान्सपरंट आयलिड दे हॅव एअर ब्लॅडर विद इन द बॉडी टू हेल्प देम अ फ्लोट त्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅविटी असते त्याला काय म्हणतात एअर ब्लॅडर्स तर त्याच्याने काय होतं ते पाण्यामध्ये इझिली फ्लोट करू शकतात स्विम करू शकतात ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉक डग अँड टॉर्टॉईस तर तो डग फ्रॉक आणि टॉर्टॉईसही तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे वॉट ऑफ द यूज देअर लेग्ज आर लेग्स टू धीस ॲनिमल वॉट हेल्प फ्रॉक्स ब्रीथ अंडर वॉटर ऑफ वॉट यूज आर द लॉंग हिंड लेग्स ऑफ अ फ्रॉक वाय डज नॉट अ डग वेट इन अ वॉटर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काय करायची शोधायची आहे ॲज द फ्रॉक अँड डक हॅव वेब टोज तर मग आता इथे बघा तुम्हाला वेब टोजचं म्हणजे वेब टोज म्हणजे काय जाळी दिसते त्यांच्या पंजे जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसते जाळी दिसते दे कॅन यूज देअर लेग्स लाईक अ ओर्स वाईल फ्लोअर्स ऑफ द वॅक्सी फिदर ऑफ बर्ड्स लाईक डक अँड देन वेदन वेब टोज स्लिपरी स्मूथ स्किन अँड ट्रायँग्युलर हेड हेल् फ्रॉक टू स्विम इझिली थ्रू वॉटर त्यांच्या बॉडीमध्ये कशा पद्धतीने हे झालेले आहे अडॅप्टेशन झाले आहे जसं आपण बघणार की फ्रॉक जो आहे त्याचं हेड कसं असतं ट्रायँग्युलर दे कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन अ वॉटर ते लँडमध्येही राहू शकतात जमिनीवरही राहू शकतात आणि पाण्यातही राहू शकतात ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर युझिंग द नोज अँड लंग्स ऑन लँड फ्रॉक जर आपण बघणार तो स्किनने पण रेस्पिरेशन करतो आणि नोजने पण म्हणून तो पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवरही राहू शकतो द टिपिकल कलर ऑफ फॉ फ्रॉक बॅक हेल्प इन टू द हाईड अमंग ग्रासेस तर फ्रॉकचा कलर थोडासा ग्रीनिश वगैरे असतो त्यामुळे तो ग्रासेसमध्ये you know, the तो काय करतो लपू शकतो मेक अ लिस्ट ऑफ नेम्स ऑफ अदर ॲम्फिबियन यू नो द स्टडी देअर ॲडॅप्टेशन्स तर तुम्हाला काय करायचे ॲम्फिबियन ॲनिमल्सची लिस्ट बनवायची एम्फिबियन मीन्स वॉट दे लिव ऑन लँड ॲज वेल ॲज इन अ वॉटर नंतर आहे ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल तर आता आपल्याला काय बघायचं ॲडॅप्टेशन काय चेंजेस झाले आहे की फॉरेस्टमध्ये आणि जंगलात ग्रासलँडमध्ये राहणाऱ्या ॲनिमलमध्ये काय चेंजेस झाले आहेत कार्निवोर्स ॲनिमल आता इथे पहिला प्रश्न येतो कार्निव्हर्स मीन्स वॉट कार्निव्हर्स ॲनिमल्स म्हणजे काय की जे काय करतात दुसऱ्या ॲनिमलचं फ्लेश खातात त्याला कार्निवोर्स ॲनिमल असं म्हणतात कार्निवोर्स ॲनिमल्स लाईक द वाईल्ड डॉग फॉक्स टायगर अँड हॅव लायन हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर द प्रे ते काय करतात दुसऱ्या ॲनिमलवर डिपेंड राहतात दे इट द फ्लेश ऑफ अनदर अदर त्यामुळे त्यांचे लेग्स कशी असतात स्ट्रॉंग असतात ते काय करतात मग की याला जे आहे प्रे म्हणजे त्यांचं भक्षक ते काय पकडतात दे हॅव क्लॉज अँड देअर कॅन टीथ द शार्प अँड पॉइंटेड वॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ त्यांची टीथ बघा कशी असतात त्याचं फंक्शन काय आहे मग तेच द अॅनिमलचं फ्लेश करण्यासाठी टायगर हॅव द पॅडेड पॉज असे नरम असतात टायगरचे पॉज दिस अनेबल देम टू सायलेंटली स्टॉक द प्रे अँड कॅप्चर इट इझिली तर ज्या वेळेस तो चालतो त्यावेळेस त्या ते त्याचे जे पॉज आहे ते कसे आहेत पॅडेड असल्यामुळे त्याला आवाज येत नाही मग तू की ॲनिमल येत आहे असं करून द आईज ऑफ द प्रिडेटरी कार्निहोर्स हॅव लोकेटेड इन फ्रंट ऑफ द हेड त्यांची आईज बघा कुठे असतात प्रिडेटरी कार्निहोर्स म्हणजे जे प्रेझला खातात बक्ष खातात तर त्यांचे डोळे कसे असतात इन फ्रंट ऑफ देअर हेड दे हेल्प देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लाँग डिस्टन्स मग त्याचा उपयोग काय आहे त्यांना की प्रे जो आहे म्हणजे त्यांचं जे भक्ष आहे ते कितीही लांब असलं तरी त्यांचे डोळे असे असल्यामुळे त्यांना पटकन दिसतं द आईज ऑफ हर्बिओर्स ॲनिमल आता इथे आहे एनिमल हा लायन जो आहे तो कार्निओर्स आहे आणि आपल्याला डिअर्स वगैरे जे आहे ब्लॅक ब्लॅक बग ते काय आहेत ओर्स आहे हर्बिओर्स ॲनिमल म्हणजे काय की जे ग्रास खातात द आईज ऑफ हर्बिओर्स आर बिलो द फोरहेड हा डिफरन्स आहे दोघांमध्ये कार्निओर्स अॅनिमलचे आहेत त्यांचे आईज कुठे असतात बघा आताच मी सांगितलं की लोकेटेड इन फ्रंट ऑफ देअर हेड आणि हर्बीओर्स म्हणजे जे ग्रास खातात ते ॲनिमल त्यांचे आईज कुठे असतात बिलो द फोर हेड ऑन आयदर साईड ऑफ द हेड दिस गिव्ह देम द वाईड अँगल विजन विच हेल्प टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रिडेटर देअर लेग्स आर लाँग अँड टॅपरिंग विथ अ स्ट्रॉंग हुज हे कोणाचं बघतोय आता आपण हर्बीओर्स अॅनिमल्स विच अनेबल देम टू रन फास्ट टेकिंग अ लाँग लीप Hmm? तर मग इथे आपण बघणार एक्झाम्पल ब्लॅकबक्सचं पण म्हणजे जर त्यांना त्यांचा हे आला भक्षकाला खाण्यासाठी तर पटकन ते धावू शकतात देअर लाँग अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स कॅन रिसीव द साऊंड फ्रॉम लाँग डिस्टन्स अँड डिफरंट डायरेक्शन तर त्यांचे कान असे असतात की त्यांना कितीही लांब असले तरी पण त्यांना आवाज येतो की आता कोणीतरी आपल्याला पकडायला येते डिअर अँड देन ब्लॅक हॅव द कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग दर टीथ आर स्ट्रॉंग फॉर चिविंग द टफ प्लांट मटेरियल डिअर आणि बग काय करतात ते प्लांट खातात त्यामुळे त्यांची टीथ काय आहे स्ट्रॉंग आहेत अशा पद्धतीने बघा नेचरमध्येच त्यांना ॲनिमल्समध्ये कसे वेगवेगळे वेग ॲडॅप्टेशन झालेले आहेत ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल डेझर्ट ॲनिमलमध्ये वावंटात रणाऱ्या ॲनिमल्समध्ये काय ॲडॅप्टेशन आहे काय चेंजेस झाले आहेत डेझर्ट आर कॅरेक्टरिज कॅरेक्टराईज बाय सेव्हिअर स्केरेसिटी ऑफ वॉटर जसं आपल्याला माहिती आहे बावंटामध्ये डेझर्टमध्ये पाण्याची कमतरता असते हे इज द डेझर्ट ॲनिमल हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी म्हणून तिकडचे जे ॲनिमल आहे प्लांटप्रमाणेच त्यांच्या बॉडीची जी स्किन आहे ती पण कशी असते थिक असते जाड असते देर लेग्ज आर टू लाँग विथ फ्लॅट अँड कुशन सोल्स आपण कॅमलचं बघू शकतो द नॉस्टेल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड ऑफ स्किन दर आय लॅशेस आर लाग अँड थिक त्यांचे आय लॅशेस कसे असतात लॉंग आणि थिक रॅट स्नेक स्पायडर लिझार्ड इन डेझर्ट लिव्ह इन डीप बरोज ड्युरिंग द डे टाईम अँड दे आर ॲक्टिव ॲट नाईट डेझर्टमध्ये खूप ऊन असतं तर हे जे ॲनिमल्स आहेत रॅट स्नेक स्पायडर लिझार्ड ते कधी बरो करून राहतात जम जमिनीमध्ये आणि नंतर मग नात्री रात्रीच्या वेळेस ते ॲक्टिव्ह होतात नंतर आहे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल इन स्नोई रिझन स्नोई रिझन भरफाळा प्रदेशामध्ये कशा पद्धतीने चेंजेस झाले असतात ॲनिमलमध्ये ॲडॅप्टेशन झालं आहे फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड द इमेज ऑफ एनिमल्स लाईक याक पोलार बियर हे कुठले ॲनिमल आहे स्नोई रिजनमध्ये राहणारे एनिमल व्हाईट फॉक्स सिल्वर फॉक्स माउंटन गोट सायबेरियन हक्सी डॉक अँड स्नो लेपर्ड कंपेयर दीज इमेजेस विथ दोज ऑफ सिमिलर ॲनिमल्स विथ ट्रॉपिकल फॉरेस्ट अ व्हाइट ऑर सिल्वरी बॉडी कलर लॉंग थिक हेअर ऑफ द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्नोई रिजन जे ॲनिमल्स स्नोई रिजनमध्ये राहतात तर त्यांच्या बॉडीमध्ये काय कॅरेक्टरिस्टिक आहे काय चेंजेस आहे तर त्यांचा व्हाईट आणि सिल्वर बॉडी कलर असतो लाँग थिक हेअर असतात त्यांच्या बॉडीवर कारण की कोल्डपासून त्यांना प्रोटेक्शन होण्यासाठी हाउ आर दे यूजफुल टू देम तर ते त्यांना कशा पद्धतीने यूजफुल आहेत मग मग थंडीपासून त्यांचं संरक्षण होण्यासाठी नेक्स्ट इज ॲडॅप्टेशन इन एरियल एनिमल म्हणजे उडणारे जे असतात बर्ड्स वगैरे कॅन यू टेल व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द व्हेकल ऑन द रोड अँड एरोप्लेन रोडवर ज्या व्हेकल्स चालतात त्या आणि एरोप्लेनमध्ये काय डिफरन्स आहे त्यांचा आकार बघा वेगळा वेगळा असतो द स्पिंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ एअर वाईल फ्लाईंग तर बर्ड्सची बॉडी पण कशी आहे स्पिंडल शेप त्यामुळे ते एअरमध्ये फ्लाय करू शकतात हवेमध्ये उडू शकतात विथ हॉलो बोन्स बोन्सचं वजन पण खूप कमी असतं अ बॉडी कवरिंग ऑफ फिदर अँड मॉडिफिकेशन ऑफ फोर लेग इन टू विंग्स त्यांची बॉडी जी आहे बर्ड्सची बॉडी कशाने कवर झालेली असते फिदरने कवर झालेली आहे आणि फोर लेग्स कन्वर्टेड इन टू विंग्स फोर लेग अँड हँडली पुढचे पाय मागचे पाय तर त्यांना दोनच पाय असतात आणि दोन पाय कशामध्ये कन्वर्ट झाले आहेत विंगमध्ये उडण्यासाठी त्याचा उपयोग होतो दर बॉडी इज लाईट इन वेट अँड अडॅप्टेड फॉर फ्लाईंग त्यांचं वजन खूप हलकं असतं त्यामुळे ते फ्लाय करू शकतात द बॉडी ऑफ इन्सेक्ट ऑल्सो इज लाईट इन वेट अँड टॅपर ॲट द बोथ एंड आपण इन्सेक्टची बॉडी जरी बघितली तरी ती कशी असते लाईट इन वेट कमी वजनाची असते दे कॅन फ्लाय विथ द टू पेयर्स ऑफ विंग्स अँड ऑल्सो वॉक विथ द सिक्स स्टिक लेग्स इन्सेक्ट जे आहे जो आपण म्हणू शकतो की सहा पाय त्याला असतात बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ द पॅन्टॅगियम त्याची विंग्स जे आहे त्याला पॅन्टॅगियम आपण म्हणू बॅटला अथिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर फोर लेग्स अँड हँड लिम्स ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड अँड इन्सेक्ट इन युरियर एरिया तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑब्झर्वेशन्स करायचे की कुठल्या कुठल्या प्लांट्समध्ये ॲनिमलमध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसतो ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स सेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे क्राउलिंग करणारे ॲनिमल्स ऑब्झर्व फ्रॉम द डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थवॉर्म क्रीप ते कसे सरपटतात ते बघायचं तुम्हाला स्नेक आणि अर्थवॉर्म विच ऑर्गन डू यू डू दे यूज फॉर क्रीपिंग आर दे अॅनी स्पेशल चेंजेस फॉर द दॅट पर्पज काही स्पेशल चेंजेस झाले आहेत का त्यांच्यामध्ये नोट अॅनी सच चेंजेस ॲनिमल लाईक हाऊस लिझाड तर तुम्हाला काय ऑब्झर्व करायचं आहे हाऊस लेझाड घरामध्ये जी पाल असते ना ती गार्डन लेझाड सरडा क्रोकोडाईल यूज द मसल फॉर क्रिपिंग सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन इन द स्किन सोल ऑफ फिट त्यांच्यामध्ये आपल्या त्यांच्या स्किनमध्ये अॅडॅप्टेशन दिसतं फिटमध्ये बॉडी कलर फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड इज अ मॉनिटर लिझाड हॅव क्लॉट टोस अँड थिन सोल्स वेर या स्नेक हॅवस केली स्किन तर आता आपण बघणार की लिझार्ड जी आहे तिला बघा पाय दिसत आहेत आपल्याला पण स स्नेकला ते दिसत नाही मध्ये हाऊस लिझाड आहे ना पॉनिटर लिझाड हॅज क्लॉज टोज असतात तिला अँड थिन सोल वेअर आज द स्नेक जे आहे त्याला काय असते स्केली स्किन असते त्याची नंतर आपण बघू ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स की खाण्यासाठी काय त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन झालेलं आहे वी कॅन कॅटेगराईज ॲनिमल आर ओर्स अँड कार्निओर्स आपण ॲनिमलला दोन कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करू ओर्स म्हणजे काय जे का प्लांट्स खातात ग्रास वगैरे खातात आणि कार्निवर्स म्हणजे काय की ते दुसऱ्या ॲनिमलवर डिपेंड करत असतात की इट द फ्लेश ऑफ अन अदर ॲनिमल अदरवाईज हर्बिवर्ल्सला जे खातात स्पेशल अॅडॅप्टेशन आर सीन इच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फिडिंग इझी प्रत्येक ॲनिमलमध्ये की त्यांची फिडिंग प्रोसेस जी आहे खाण्याची प्रोसेस इझी करण्यासाठी काही डिफरन्सेस आहेत वी विल डिस्कस इन दिस इज द ग्रेटर ग्रेटर डिटेल इन द चॅप्टर ऑफ न्यूट्रिशन न्यूट्रिशन चॅप्टरमध्ये आपण ते बघू वॉच द प्रोग्राम्स ऑन द चॅनल लाईक नॅशनल जॉग्रफी की द ज्योग्रफी त्यानंतर वाईल्ड डिस्कवरी असे जे चॅनल आहे टी व्हीवर तिथे तुम्ही बघू शकतात वेगवेगळ्या याची लाईफ सायकल दिलेली असते प्लॅनिमलची प्लांटची ओके मग त्यांच्यामध्ये काय चेंजेस आहे ते तुम्हाला दिसेन तिथे नंतर इथे आहे कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन की ॲडॅप्टेशन ॲनिमल अँड देन यूज ऑफ ॲडॅप्टेशन जसं शार्प टीथ कोणाचे आहेत लायन आणि टायगर यूज ऑफ ॲडॅप्टेशन ते काय करतात त्याचा यूज काय आहे टू टिअर द फ्लेश ते कार्निव्हर्स आहे दुसऱ्या ॲनिमलला खाण्यासाठी त्यांना त्याचा वापर होतो त्याच पद्धती तुम्हाला इथे हा चार्ट कम्प्लीट करायचा आहे नंतर आहे ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग वी नॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लायज लिझर्ड्स अँड क्रॉसओफर दे गेट क्लॅमवर ट्रमिंग ग्रासेस ते आपल्याला असे लपलेले दिसतात ग्रासेसमध्ये पार्ट ऑफ प्लांट्स लाईक स्टेम ब्ल्यूज फ्लावर एक्सेट्रा दॅट इज बिकॉज देअर कलर ब्लेंड विथ दोज ऑफ सराउंडिंग कारण की ते काय करतात त्यांचा कलर जो आहे सराउंडिंगशी मॅच करून घेतात चेंजेस दॅट टेक प्लेस इन अ वेरियस ऑर्गन अँड दॅन लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम दॅट अनेबल देम टू लिव्ह फीड रिप्रोड्यूस पर परपेच्युएट देम सेल्फ आय प्रोटेक्ट देम सेल्फ फ्रॉम देअर एनिमीज इन स्पेसिफिक सराउंडिंग डिपेंडिंग अबाउट द हॅबिट अँड इट जिओग्राफिकल कंडिशन आर कॉल्ड ॲज अ ॲडॅप्टेशन इथे ॲडॅप्टेशन म्हणजे काय ते दिलेलं आहे की ॲनिमल्समध्ये प्लांट्समध्ये जे चेंजेस होतात कशामध्ये ते कुठे राहतात त्यांचं हॅबिटॅट है, त्यांची खाण्याची प्रोसेस फीड रिप्रोडक्शन आणि त्याच्यामुळे काय होतात आणि ते त्यांच्या बॉडीमध्ये जे काही चेंजेस करून घेतात डिपेंडिंग अपॉन द हॅबिट हॅबिट अँड देन ज्योग्रफिकल कंडिशन त्यालाच आपण काय म्हणणार ॲडॅप्टेशन असं म्हणणार ऑलवेज रिमेंबरमध्ये पॉईंट दिला तुम्हाला ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन चेंज म्हणजे ॲडॅप्टेशन हा लगेच होणारा बदल नाही आहे इट इज अ ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस तो हळूहळू होत जातो डिफरन्सेस इन अ स्ट्रक्चर अँड अपिअरन्स प्रेझेंट डे अँड अनिमल ऑफ थाऊजंडस ऑफ इयर आर ॲडॉप्टेशन ऑकर ड्यूरिंग द प्री वेडिंग कंडिशन इट इज अवर ड्यू टू द कन्झर्व्ह द डायव्हर्सिटी तर हे जे अॅनिमल्समध्ये चेंजेस आहे त्याला भरपूर अशी वर्षं लागलीत ते काही एक दोन दिवसात झालेलं नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे ही जी डायव्हर्सिटी आहे प्लांट अँड अॅनिमल व्हरायटी ऑफ प्लांट अँड अॅनिमल ते आपल्याला काय करायचे आहे सेव्ह करायचे आहे मी इथे बघा डॉर्विन्स थिअरी ऑफ रिव्हॉल्युशन सांगितलं आहे टेन्थ स्टँडर्डला तुम्हाला याचं डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे चार्लेस डार्विंग अ बायोलॉजिस्ट स्टडीज इन अ न्यूमरस टाईप ऑफ प्लांट अँड अनिमल आर सजेस्टेड दॅट ओनली दोज ऑर्गॅनिझम आर लाइकली टू सर्व्हायव्ह वीच कॅन बेस्ट अडॅप्ट डेमसेल्फ चेंजिंग द एनवायरमेंट इट इज कॉल्ड ॲज द थेरी ऑफ सर्व्हाइवल ऑफ द फिटेस्ट ही खूप इम्पॉर्टंट थेरी आहे आणि याला आज नॅचरल सिलेक्शन असंही म्हटलं जातं टेन्थ स्टँडर्डमध्ये याचं डिटेल इन्फॉर्मेशन आहे नंतरचं आहे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला समजले प्लांट अँड अॅनिमल त्यांच्यामध्ये काय काय डिफरन्सेस आहे ते पण आपण बघितलं त्यांना क्लासिफाय कसं करायचं वाय आर लिव्हिंग थिंग इज क्लासिफाय त्यांना क्लासिफाय करायची गरज काय आहे विच आर द क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल प्लांट अँड ॲनिमलला का क्लासिफिकेशन करायचं आणि कुठला क्रायटेरिया कुठली मेथड यूज केली जाते जसं आता आपण बघतो तुम्ही शाळेमध्ये भरपूर स्टुडंट्स आहेत सगळे फिफ टू टेन्थ स्टँडर्डची मुलं एकत्र आहेत ते तुम्हाला एकत्र बसवतात का नाही तर तुम्हाला आपण स्टँडर्ड वाईज डिव्हिजन वाईज रोल नंबर वाईज तुमचं क्लासिफाय केलं जातं त्याच पद्धतीने आपल्या अर्थवर व्हरायटी ऑफ प्लांट अँड अॅनिमल आहेत तर यांनाही व्यवस्थित क्लासिफाय केलं आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड खूप कठीण आहे की कुठलाही अॅनिमलचा किंवा प्लांटचा स्टडी करायचा आहे तर त्यासाठी क्लासिफिकेशन हे गरजेचे आहे ॲट द सेम टाईम क्लासिफिकेशन हेल्प डिस रिस्पेक्ट डिफरंट सायंटिस्ट हॅव द डिफरंट काय क्रायटेरिया अँड इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल प्रत्येक सायंटिस्टने वेगवेगळ्या पद्धतीने प्लांट्स अँड ॲनिमलचं क्लासिफिकेशन करून बघितलं अ हिरा हिराकी इज फ्रॉम इन द क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट विथ द किंगडम ॲनिमिलिया ऑर किंगडम प्लांटी तर मग आता हे क्लासिफाय करताना दोन पद्धतीने इथे क्लासिफिकेशन सुरू केलं किंगडम आधी लिहायचं किंगडम जसं आपण राज्य म्हणतो ना तसं किंगडम तर कुठलं कुठलं किंगडम ॲनिमलला कुठे क्लासिफाय करायचं ॲनिमिलिया ॲनिमल्सला क्लासिफाय करण्यासाठी ॲनिमिलिया किंगडम आणि प्लांट्सचं क्लासिफिकेशन करण्यासाठी प्लांटी फर्दर ग्रुप अँड सब ग्रुप द आर डिवायडेड फ्रॉम डिपेंडिंग अपॉन द बेसिक सिमिलॅरिटीज डिफरन्सेस धिस इज कॉल्ड ॲज अ हिरॅकी ऑफ क्लासिफिकेशन में आए, में नंतर मग त्यांच्यामध्ये काय डिफरन्सेस आहे सिमिलॅरिटी आहे त्यानुसार त्याला क्लासिफाय केलं जातं त्यालाच हिराके ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतो ज्या पद्धतीने तुम्ही स्कूलमध्ये जातात तुमचं नेम लिहितात नंतर स्टँडर्ड डिव्हिजन त्याच पद्धतीने प्लांट अँड अॅनिमलला क्लासिफाय केलं आहे सी इन दिस टेबल इथे तुम्हाला टेबल दिसतो हिराके तिथे दिलेला आहे कशा पद्धतीने क्लासिफिकेशन आधी किंगडम लिहायचं नंतर त्याचा फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जिनस आणि स्पेसिस तर मँगो जे प्लांट आहे मँगोचं दिलेलं आहे तिथे मँगो ह्युमन त्यानंतर मँगो जे आहे ते कुठल्या कि किंगडममध्ये येणार प्लांटी कारण की ते प्लांट आहे त्याचा फायलम दिला आहे ते कसं आहे हे सगळं इथे दिलेलं आहे नंतर आहे बायनॉमियल नॉमन क्लेचर बाय द कार्ल लाइनियस इमॅजिन दॅट देअर आर द फोर स्टुडंट विथ द नेम कबीर किरण इन अ वे ऑफ क्लासरूम इथे सांगितलं आहे तुम्हाला की असं इमॅजिन करा की तुमच्या क्लासरूममध्ये कबीर आणि किरण के के वरुण यांच्या नावाचे स्टार्टिंग होते मुलं आहेत इफ यू आर टेकिंग अबाउट एनी वन ऑफ them how could यू ensure दॅट अदर नो which ऑफ them यू आर टेकिंग about तर तुम्हाला कसं म्हणजे तुम्ही कोणाला बोलवत आहात कबीरला का किरणला विदाउट एनी कन्फ्युजन कसं ओळखणार वॉट वूड यू टेल द फुल नेम दॅट इज द फर्स्ट नेम अँड देन लास्ट नेम तर आपण काय करणार आधी फर्स्ट नेम आणि लास्ट नेम बोलणार दिस इज द सिमिलर टू द बायोनॉमियल नॉमन क्लेचर तेच बायोनॉमिल नॉमन क्लेचरमध्ये आहे बायोनॉमियल म्हणजे दोन बायनॉमियल नॉमन क्लेचर इज यूज टू आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम अकॉर्डिंगली टू स्पेसिफिक नेम हॅज बीन असाइन इच ऑर्गॅनिझम इट कन्सिस्ट ऑफ द टू पार्ट द फर्स्ट पार्ट इज अ जिनस अँड सेकंड इज अ स्पेसिस मग हे बायनोमियल नॉमिन क्लेचरमध्ये काय आहे दोन पार्टमध्ये त्यांना नावं दिलं जातं सुरुवातीला जिनस आणि नंतर स्पेसिस ऑल आयडेंटिफाय ऑर्गॅनिझम हॅव बीन असाइन अ बायोनॉमियल नेम ॲज पर ॲज द गाईडलाईन इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमिन क्लेचर ऑल द ऑर्गॅनिझम अँड स्पेसिस आर सिमिलर दॅट इर रेस्पेक्ट द डिफरन्स कलर हाईट हॅबिटाईट दे कॅन रिप्रोड्युस अमंग डेमसेल्फ फ्रॉम द न्यू इंडिव्हिज्युअल लाईक डेमसेल्फ फॉर एक्झाम्पल ऑल अ डोमेस्टिक कॅट इन द वर्ल्ड बिलॉंग टू द स्पेसिज द सेम ट्रू इन द केस ऑफ अॅनिमल लाईक हेन काऊ डॉग एक्सेट्रा अँड प्लांट लाईक मँगो वीट यांना अशा पद्धतीने क्लासिफाय केलं आहे इथे तुम्हाला चार्ट दिलं आहे फॉलिंग आर द सम एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम द किंगडम प्लांट अँड क्लासिफाय बाय द बायनॉमियल बायनॉमियल नॉम क्लेचरने इथे क्लासिफाय केलं आता डॉग आहे तर मग डॉगचं सायंटिफिक नेम काय कोनी स्लीपर्स अँड देन फेमिलॅरिस तर याच्यामध्ये जीनस आणि त्याची स्पेसिस लावली आहे काऊला पण बॉस त्यानंतर टॅरस जिनस स्पेसिस सिबिस्कस सिबिस्कस रोजा सिनेसिस ज्वारचं पण जीनस आणि त्याला स्पेसिस लावली आहे सोरगम बाय कलर ओके अशा पद्धतीने हा लेसन आपण कंप्लीट केला आणि या इथे त्याचे क्वेश्चन आन्सर दिले आहेत नंतर आहे लेसन नंबर टू प्लांट्स प्लांट्स त्याच्यामध्ये स्ट्रक्चर आणि फंक्शन नाव सी द सेकंड चॅप्टर प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन फर्स्ट याच्यामध्ये काय दिलं आहे आता लेट्स रिकॉल वॉट हेल्प अस टू इझिली आयडेंटीफाय प्लांट अराउंडर्स वीच आर द व्हेरियस पार्ट ऑफ प्लांट्स द रूट्स स्टेम ल्यूज फ्लावर्स फ्रूट एक्सेट्रा हे काय आहेत पार्ट ऑफ प्लांट्स आहेत ऑफ डिफरंट प्लांट्स आर डिफरंट वी कॅन आयडेंटिफाय प्लांट्स विथ द हेल्प ऑफ यूज दिस डिफरन्ट कॅरेक्टरिस्टिक लेटस नाव एक्वेंट अवर सेल्फ विथ देम प्लांट ऑर्गन काय हे काय आता आपण बघू सेकंड चॅप्टर प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन लेट्स रिकॉल वॉट हेल्प अस टू इझिली आयडेंटिफाय प्लांट अराउंडर्स विच आर द वेरियस पार्ट ऑफ प्लांट्स पार्ट्स ऑफ प्लांट्स कुठले आहेत मग रूट्स स्टेम ल्यूज फ्लावर्स फ्रुट्स एक्सेट्रा डिफरंट पार्ट्स आर डिफरंट डिफरंट प्लांट्स आर डिफरंट वी कॅन आयडेंटिफाय प्लांट्स विथ द हेल्प ऑफ दीस डिफरंट कॅरेक्टरिस्टिक अस नाव अक्वेंट अवर सेल्फ विथ दिस प्लांट ऑर्गन इन ग्रेटर डिटेल तर आता आपण प्लांट बघू फर्स्ट प्लांटचा पार्ट आपण बघू रूट अ किप मोइंस्टेंट बॉल अँड क्रम पेपर इन अ कोनिकल फ्लास्क प्लेस सम सोप मॉथ बिन ग्राम सीड इन अ फ्लास्क बिटवीन द पेपर अँड ग्लास बॉल ऑब्झर्व द नोट चेंजेस इन द सीड इन टू टू ऑर थ्री डेज इथे तुम्हाला काय करायचं आहे की एक मॉइस बॉल अँड क्रम पेपर ऑर कोनिकल फ्लाक्स किंवा तुम्ही कॉटन वगैरे घ्या असं थोडासा ओला करून आणि त्याच्यामध्ये आपले जे कडधान्य वगैरे असते त्याच्या बीन्स तुम्ही टाका आणि दोन तीन दिवसांनी ऑब्झर्व करा तर तुम्हाला काय दिसेल अशा पद्धतीने घरी आपण मोड आलेले कडधान्य कसे टाकतो मग त्याला मोड येतात तर तसं पद्धतीने तुम्हाला ऑब्झर्वेशन दिसेल द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इन्साईड द सीड टुवर्ड द सॉईल इज कॉल्ड ॲज अ रेडिकल मग ते छोटे छोटे जे रूट्स आलेले असतात मोड आलेले असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं आढळून येणार की द पार्ट दॅट फ्र ग्रोज फ्रॉम इन्साईड द सीड टुवर्ड द सॉईल जमिनीकडे जो पार्ट वाढत चालला आहे त्याला रॅडिकल असं म्हणतात अँड द पार्ट दॅट ग्रोस अबाउ द सॉईल इज कॉल्ड ॲज अ फ्युमिल आणि जो प्लांट असा वरती आपल्याला वाढताना दिसतो सी इन दिस डायग्राम त्याला फ्युमिल असं म्हणतात द रूट दॅट फ्रॉम्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड मग रॅडिकलपासून रूट तयार होतं द रूट इज थिक नियर द ग्राउंड ग्रॅज्युअली टॅपर टू द पॉईंटेड एड दिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉइल सपोर्ट इज कॉल्ड ॲज अ रूट मग हा जो रॅडिकलचा जो पार्ट आहे तो नंतर रूटमध्ये कन्व्हर्शन होतो रूट ऑफ द सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट दॅट आर ग्रो ऑब्रीगरी आर स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉईल मग आता इथे आपण बघणार रूट ऑफ सम प्लांट प्रोड्यूस द सेकंडरी रूट सेकंडरी रूट म्हणजे काय सी इन दिस डायग्राम दिस टाईप ऑफ रूट इज कॉल ॲज अ टॅप रूट तर या पद्धतीचे जे रूट आहे त्याला टॅप रूट असं म्हणतात दोन मार्क्ससाठी डायग्राम विचारले जाते एक्झामला रूट्स बिअर लाईक हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स ते इथे आपल्याला केसांसारखे दिसते ना हेअर लाइक प्रो प्रोसेस कुठे दिसते रूट टिप्सला दीज आर रूट हेअर्स द रूट टीप इज डेलिकेट दिस इज द रिझन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट ह्या ठिकाणी मग रूटची वाढ होते द टीप इज कव्हर बाय द कॅपलाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अ रूट कॅप तर मग तुम्हाला इथे रेड कलरचं दिसते तर मग तिथे काय आहे की रेड कलरची जी आपल्याला दिसते त्याला आपण काय म्हणणार रूट कॅप द रूट कॅप प्रोटेक्ट द रूट टीप फ्रॉम इंजुरीज म्हणजे रूट टिप्सला कुठून काही त्रास नको व्हायला म्हणून ते असते नंतर आहे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी टेक अ ग्लास जार अँड फिल थ्री क्वार्टर ऑफ इट विथ वॉटर असे ग्लास जार घ्यायचे तुम्ही घरी करून बघा ही ॲक्टिव्हिटी खूप इझी आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं प्लेस अँड अनियन ऑन द माउथ ऑफ द जार इन सच वे दॅट इट्स रूट आर टूवर्ड द वॉटर ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ द रूट्स फॉर एट डेज अशा पद्धतीने काय करायचं आहे जारमध्ये पाणी घेतल्यावर ते आपल्याला अनियन दिसतोय ना असं त्याला बुडवायचं आहे तिथे असं ठेवायचं आहे थे. आणि नंतर मग आठ दिवसानंतर ऑब्झर्व करायचं आहे थे. थ्रेड लाईक -like ऑर फायबर लाईक -like रूट्स रायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड ॲज अ फायब्रस रूट सीन दिस पिक्चर तुम्हाला दिसू शकतं तिथे काय दिसत आहेत रूट्स आलेले दिसत आहेत मग हे जे रूट आहे त्या रूट्सला काय म्हणतात फायब्रस रूट दस देअर आर द टू मेन टाईप ऑफ रूट मग रूटचे दोन टाईप आहेत कुठले टॅप रूट अँड धेन फायब्रस रूट मग डायकोटिलिडॉन डायकोटिलिडॉन प्लांट जे आहेत हॅव द टॅप रूट आणि मोनोकोटिलिडॉन जे प्लांट आहे त्याला फायब्रस रूट असतात हा पॉईंट महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा डायकोटिलिडॉन प्लांट जे आहे त्याच्या रूट्सला काय म्हणतात टॅप रूट आणि मोनोकॉटिलिडॉन जे आहे त्याला काय म्हणतात फायब्रस रूट सो so, द सीड ऑफ प्लांट लाईक मस्टर्ड सोरगम ज्वार मेज पीक कोरिएंडर मग आता डायकोटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन्स आपण ग्राउंडनट घेतला शेंगदाणा घेतला त्याला दोन पार्ट केले त्याचे दोन पार्ट होतात ऑल पल्सेस सगळे जे आहे त्याचे दोन पार्ट झालेले आहेत मग ते डायकॉटिल्युडॉनमध्ये झालं मनोकॉटिल्युडॉन म्हणजे काय सिंगल तर मग तुम्हाला काय करायला सांगितले सॉ द सीड ऑफ प्लांट लाईक मस्टर्ड राई असते ना मोहरी सोरगम ज्वार मेज मका कॉर्न पीज हे काय आहे पी काय आहे कॉटिलिडॉन आहे कोरिएंडर धने एक्सेट्रा इन अँड अर्थन पॉट ते लावायचे आहेत कल्टिव्हेट द आता रिनी सीझन येणारच आहे तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करू शकतात कल्टिवेट द प्लांट फॉर एट डेज वन्स द प्लांट ग्रो फिफ्टीन टू ट्वेंटी सेंटीमीटर हाईट मग त्यांना लावायचं कुंडीमध्ये आणि बघायचं त्यांची हाईट वाढते पन्नास ते सॉरी फिफ्टीन टू ट्वेंटी सेंटीमीटर अप्रूट देम केअरफुली वाईल द सॉईल इज मॉइस्ड टूट देम जेंटली इन अ लार्ज कोनिकल फ्लास्क कंटेनिंग वॉटर त्याला ते काढायचे ते प्लांटला आणि पाण्यामध्ये ठेवायचं द सॉईल विल गेट वॉश आणि जे रूट्सला माती लागलेली असेल ती वॉश करायची ऑफ विदाऊट एनी हार्म टू द रूट्स रूट्सला काही इजा नको व्हायला अशा पद्धतीने माती वॉश करायची ऑब्झर्व द रूट्स केअरफुली टू सी विच प्लांट हॅव टॅप रूट अँड विच वन हॅव फायब्रस रूट बघा किती छान आणि इझी ॲक्टिव्हिटी आहे मी तुम्हाला दाखवेन हा व्हिडिओ पण दाखवेल तुम्हाला ॲक्टिव्हिटीचा तर तुम्हाला काय करायचं आहे की टॅप रूट कुठले आणि फायब्रस क्रू रूट कुठले आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे प्लांट लाईक मेज शुगर कॅन सरगम म्हणजे ज्वारी हॅव द टू टाईप ऑफ रूट सम रुट्स आर अंडरग्राऊंड वेअर ॲज अ सम ग्रो फ्रॉ द फ्रॉम द स्टेम जस्ट अबाव द सॉईल आपल्याला तिथे दोन टाईपचे रूट आढळतील द लॅटर कॉल्ड ॲज अ ॲडव्हान्टेज रूट तर दुसरी जे रूट आहे त्याला ॲडव्हांटेज रोज रूट असं म्हणतात बिसाईड द नॉर्मल फंक्शन लाईक ॲब्झॉर्पन ऑफ वॉटर अँड मिनरल रूटचं फंक्शन सारखंच असतं ॲब्झॉर्शन ऑफ वॉटर आणि मिनरल फ्रॉम द सॉइल अँकरिंग अँड सपोर्टेड द प्लांट्स तर मग जर तुम्हाला प्रश्न विचारला रूटचं फंक्शन तर मग तिथे तुम्हाला काय लिहायचं आहे रूट काय करतात ॲब्झॉर्शन ऑफ वॉटर अँड मिनरल नंतर अँकरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट प्लांटला एका जागेवर पकडून ठेवण्याचं काम करतात अग्णुत। अग्णुत। रूट परफॉर्म सम अदर फंक्शन टू अजून कुठलं काम करतात रूट शो सम मॉडिफिकेशन टू परफॉर्म दिस ॲडिशनल फंक्शन सम एक्झाम्पल ऑफ सच मॉडिफाईड रूट आर एरियल रूट्स काही रूट्स मॉडिफाईड झालेले असतात वडाचं झाड बघा तुम्ही स्लीट रूट रनर्स ब्रिदिंग रूट त्यानंतर मनी प्लांटचे रूट्स वेगळे असतात टेक सम वॉटर इन अ स्मॉल ग्लास जार इथे काय करायचं पाणी घ्यायचं दोघं ग्लास जारमध्ये अ प्लांटलेट इन इट सच अ वे दॅट रूट्स आर डीप इन टू द वॉटर आणि असं बघायचं की त्याचे रूट जे आहे ते पाण्यामध्ये डीप झाले पाहिजेत माघ द वॉटर लेवल ऑन द जार अँड ॲड फाय एम एल ऑफ ऑइल टू द वॉटर काय करायचे बघा दोघं डायग्राम बघा दोघं पिक्चर्स बघा आधी आपण काय घेतलं एका जारमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये रूट प्लांट ठेवलं की त्याचे रूट जे आहे ते पाण्यामध्ये गेले नंतर पाच एम एल आपण त्याच्यात ऑइल टाकायचे रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन रेकॉर्ड द वॉटर लेवल ऑन द नेक्स्ट डे नेक्स्ट डे बघा काय तुम्हाला ऑब्झर्वेशन दिसतं यूज युअर यू ब्रेन पॉवर वॉट वुड द हॅपन इफ प्लांट लाईक टॅमेरीन बनियान अँड देन मँगो हॅव फायब्रस रूट वॉट विल हॅपन इफ द रूट टीप इज इन्शुअर काय होत असेल वीच टाईप ऑफ रूट्स डू द फेन्युग्रिप्स स्पिनॅच अँड अनियन प्लांट हॅव तर तुम्हाला काय करायचं आहे लेसन रीड करायचं आणि त्याचं वाचायचं आहे वॉट एव्हर तुमच्या माइंडमध्ये जे आन्सर येतात ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा डू यू नो रुट्स ऑम इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड ब्रांचेस ऑफ बनियान ट्री मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ग्रो टुअर द सॉइल असे आपल्याला ते काय दिसतात ब्रांचे रूट्स दिसतात दीज रूट्स आर कॉल्ड लेज अ प्रॉप रूट्स त्या रूट्सला काय म्हणतात प्रॉप रूट्स वॉट कुड बी द यूज ऑफ दिस प्रॉप रूट्स तर मग या रुट्सचा वापर काय इन द बिगिनिंग द बनियान ट्री हॅज व्हेरी फ्यू प्रॉप रूट्स बट लॅटर ऑन देअर नंबर ऑफ इनक्रीजेस मर्च दॅट इज ॲपियर लाईक अ स्मॉल फॉरेस्ट इन कोलकाता अ टू फिफ्टी इयर्स ओल्ड बनियन ट्री इन द इंडियन बॉटनिकल गार्डन तर मग बॉटनिकल गार्डन म्हणजे काय जिथे असे व्हरायटी ऑफ सायंटिफिक प्लांट्स वगैरे ठेवलेले असतात ना त्याला बॉटनिकल गार्डन असं म्हणतात तर मग कोलकातामध्ये तिथे तुम्हाला दिसेल टू फिफ्टी इयर्स ऑफ ओल्ड बनियन ट्री व्हेरी लार्ज एरिया इट कवर सपोर्टेड बाय थाउजंड्स ऑफ प्रॉप रोट तर त्याला जे प्रॉप रूट आहेत ती कसे आहे थाउजंड्स आहेत इज देअर अॅनी सच ट्री इन युअर नेबरहूड असं तुम्हाला तुमच्या आजूबाजूमध्ये कुठलं बनियान आहे दिसतं का वाय आर द अंडरग्राऊंड पार्ट ऑफ द प्लांट लाईक रॅडिश कॅरेट बीट अँड स्वीट पटॅटो थिक अँड फ्लेशी अँड सॉलोन विच पार्ट ऑफ द प्लांट आर दे कलेक्ट द डिफरंट टाईप ऑफ रूट्स अँड सेंड देम युअर फ्रेंड्स बाय ईमेल अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करायची आहे फ्रेंड्ससोबत डिस्कस करायचं आहे म्हणजे तुम्हाला त्याचं जास्त माहिती ती समजेल आता आपण बघितलं रूटबद्दल नाव नेक्स्ट इज अ स्टेम स्टेम काय द स्टेम ग्रोज अबाउट द सॉइल फ्रॉम द प्युम्युल जसं मी तुम्हाला सांगितलं की जमिनीकडे जो वाढणारा पार्ट होता त्याला आपण काय म्हटलं रॅडिकल रॅडिकलचं कन्वर्शन कशामध्ये झालं रूट्समध्ये झालं नंतर प्युम्युल जो आहे म्हणजे वरती जो वाढणारा जो पार्ट होता त्याला आपण काय म्हटलं प्युमिल तर फ्युम्युलमध्ये काय आहे ऑफ द सराउंडिंग ऑफ सीड ॲज दे प्राऊड ग्रोज लेंथ ऑफ स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस तर फ्लिमेलचं कन्वर्शन कशामध्ये होतं स्टेममध्ये होतं देअर आर नोड ऑन द स्टेम लिवस कम आउट द नोड देअर आर द नोड्स ऑन द स्टेम लिव्ह कम आउट द नोड द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड इज कॉल्ड ॲज अ इंटरनोड सी इन द तुम्ही डायग्राम काढतात प्लांटची किंवा तुम्ही प्लांट ऑब्झर्व करा तर तुम्हाला तिथे दिसेल की इंटर नोड आणि इंटरनोड असे गॅप गॅप दिसतात ना द टीप ऑफ द ॲपिकल एंड ऑफ द स्टेम कॉल्ड ॲज अ बर्ड ऑब्झर्व द ब्रांच ऑफ अनी प्लांट आयडेंटीफाईड्ज डिफरंट पार्ट ॲज पर डायग्राम ही डायग्राम पण लर्न करून ठेवायची थ्रू मार्क्सला विचारली जाते इथे तुम्हाला दिले आहे ग्रोईंग एन बर्ड नोड इंटर नोड लीफ देन नेक्स्ट वन इज अ लीफ लीफ बघा लीफ लिव्हज ग्रो फ्रॉम द नोड लीपचं इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा लिपचं स्ट्रक्चर आहे व्हरायटी ऑफ लीप वेगवेगळ्या टाईपची लिप दिले दाखवलेत तुम्हाला इथे डायग्राममध्ये लिव्ह ग्रो फ्रॉम द नोड ऑन द स्टेम लिव्हज जा आर जनरली थीन लिव्हज कशी असतात झाडाची पानं कशी असतात थीन असतात पातळ फ्लॅट अँड ग्रीन इन कलर द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लिफ इज कॉल ॲज अ लिफ ब्लेड सीन द डायग्राम जो मोठा पार्ट असतो लिफचा झाडाच्या पानाचा त्याला लिफ ब्लेड असं म्हणतात ही पण डायग्राम विचारली जाते और लॅमिना अँड इट एज इज कॉल ॲज अ लिफ मार्जिन त्याच्या एजला काय म्हणतात लिफ मार्जिन लिफ मार्जिन आर मे बी एंटायर डिंटेड ऑर लोप म्हणजे कशी इथे बघा इथे एंटायर डेंटेड लोप तुम्हाला दाखवले आहे तिथे पिक्चर द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड ॲज अ लीफ अफेक्स ते लीफ अफेक्ट्स जे टोक आहे लीफचं त्याला काय म्हणतात लीफ अफेक्स इट मे बी टॅपरिंग पॉईंटेड ऑर राऊंडेड लिव्स ऑफ सम प्लांट हॅव स्टॉक कॉल्ड ॲज अ पीटीओल पीटीओल म्हणजे काय सीन दिस पिक्चर इथे पीटीओल पण दाखवलेलं आहे काही प्लांट्सला असतं त्याला पीटीओल असं म्हणतात लिव्स अँड देन सम प्लांट्स आर डू नॉट हॅव पिटीओल काही डायरेक्ट झाडाला याला ब्रांचला अटॅच असतात त्याला पीटीओल नसतं द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड ॲज द लिप बेस स्मॉल लीप बेस स्ट्रक्चर मे बी प्रेझेंट नियर द लिप बेस देअर इज कॉल्ड ॲज अ डू ड्यू सी द स्टिपूल्स इन द ऑल प्लांट्स प्रत्येक प्लांट्समध्ये तुम्हाला असं स्टिपूल बघायला मिळतं का हे छोटे छोटे झा असतं बघा ते देन लिव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड लिप ब्लेड हॅव अ सिंगल मिड्रिक काही झाडांची पाणं खूप छोट्या छोटे ह्याच्यामध्ये डिवाईड झालेली असतात सच लीव इज कॉल्ड ॲज अ सिंपल लिव्ज हाय आर द लिप ब्लेड ऑफ द लिवज इन सम प्लांट

इट मे बी अल्टरनेट अपोजिट होल्ड स्पायरल अकॉर्डिंग टू द शेप लिव्हज राउंडेड पल्मोनेट इनो सिएट लिनियर बघा अल्टरनेट इथे दिलेलं आहे म्हणजे झाडाची पानं कशी आहेत एक इकडे तर एक इकडे त्याला अल्टरनेट इक असं म्हणतात डिक्युसिएट एक म्हणजे एकामध्ये कशी दिसत आहेत अपोजिट एक इक इकडे एक तिकडे इक त्यानंतर ओल अशा पद्धतीने त्यांची अरेंजमेंट आहे टेक अ पीपल लीफ अँड अ मेज लिव्ह अँड ऑब्झर्व देम केअरफुली आता इथे पीपल आणि मेजचं लिप जे आहे ते ऑब्झर्व करायला सांगितले तर पीपल लिव्ह इज डिवायडेड इन टू इक्वल पार्ट बाय सिंगल मिडवेन मध्ये मुलाईन दिसते ना त्याला मिडवेन असं म्हणतात तर त्या मिडवेनमुळे ते, 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 ते पीपलचं जे पान आहे ते दोन पार्टमध्ये डिवाईड झालं आहे सेकंडरी व्हेन्स अराईस फ्रॉम द मिड वेन आणि नंतर आपल्याला त्या मोठ्या वेनपासून छोट्या छोट्या पण तिथे व्हेन्स दिसतात सेकंडरी वेन अराईस फ्रॉम द मिडवेन दे आर ब्रांच अँड फ्रॉम द नेटवर्क ऑफ रेटिकुलम ऑन द अदर हँड आणि ते पीपलचं जे आपल्याला हे जे आहे प्लांट लीफ जे आहे ते कसे दिसत आहेत त्या सगळ्या व्हेन्स ज्या आहेत त्या ब्रांच आहेत आणि जर आपण मेसचं बघितलं इथे सेकंड दिसते ना पिक्चर ते तिथे बघा सगळ्या पॅरेल व्हेन्स आहेत द व्हेन्स आर पॅरेल रनिंग फ्रॉम द लीफ बेस लिफ अपेक्स दस पीपल लिप ब्लेड हॅज रेटिक्युलेट व्हेनिएशन तर व्हेनिएशन म्हणजे काय ज्या व्हेन्स आहे व्हेन्स कशा डायरेक्शनमध्ये आहेत तर मग याच्यामधून टू टाईप आहेत कुठले रेटिक्युलेट आणि पॅरेल पॅरेल व्हेनिएशन सगळे समांतर आहेत त्याला काय म्हणणार आपण पॅरेल व्हॅ पॅरेलल व्हेनिएशन आणि पिपळाचं जे झाडाचं पान आहे त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचं व्हेनिएशन आहे रेटिक्युलेट ऑब्झर्व द लिव्हज ऑफ सम अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग अँड आयडेंटीफाय द टाईप ऑफ व्हेनिएशन अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे नंतर मग कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ऑब्झर्विंग द प्लांट अराऊंड यू ऑब्झर्वेशन करायचं आहे प्लांटचं सी द नेक्स्ट वन ट्राय धिस केअरफुली ऑब्झर्व द फुल्ली ओपन हिबिस्कस फ्लावर तुमच्या सराउंडिंगला हिबिस्कसं फ्लावर असेल तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता सायन्स हे जे आहे ऑब्झर्वेशनवरूनच स्टडी करायचा सब्जेक्ट सब आहे नुसता लर्न करून किंवा रट्टा मारून तर होणार नाही म्हणून काय करायचं तुम्हाला एक एक टॉपिक समजून घ्यायचं आहे तर मग आता इथे फ्लावर फ्लावरचे पण पार्ट दिले आहेत फ्लावर मे हॅव द लाँग ऑर शॉर्ट स्टॉक कॉल्ड ॲज अ पेडिकल सी इथे तुम्हाला पेडिकलचे डायग्राम दिसते पेडिकल म्हणजे काय लाँग ऑर शॉर्ट स्टॉक त्याला पेडिकल असं म्हणतात वन एंड ऑफ द पेडिकल इज अटॅच टू द स्टेम एक एंड जो स्टेमला अटॅच आहे द अदर एंड ऑफ द पेडिकल इज एक्सपांडेड टू द सॉलन इट इज कॉल्ड ॲज अ रिसेप्टेकल पेटल अँड अदर पार्ट ऑफ द फ्लावर आर सपोर्टेड ऑफ द रिसेप्टेकल कॅलिक्स करोला कॅलिक्स करोला अँड्रोशियम गायनाशियम आर द डिफरंट पार्ट ऑफ फ्लावर हे तुम्हाला टेन्थमध्ये पण विचारलं जातं म्हणून आतापासूनच तुमचा कन्सेप्ट जो आहे ते क्लिअर करा कॅलिक्स मीन्स वॉट इन द बर्ड कंडिशन दॅट पेटल्स आर कवर बाय लीफ लाईक पार्ट कॉल ॲज अ सेपल्स विच आर ग्रीन इन कलर दे फ्रॉम द कॅलिक्स कॅलिक्स म्हणजे काय जेव्हा कळी असते ना बर्ड असते बर्ड तर त्यावेळेस ते कसं असतं सगळे जे त्याचे पेटल आहे ग्रीन कवर कलरमध्ये कवर असतात तर त्याला काय म्हणतात त्याचं वरती जे कवर असतं दॅट इज अ कॅलिक्स मग नंतर करोला करोला म्हणजे पेटल्स दिस इज द मेडअप ऑफ कलरफुल पार्ट कॉल ॲज अ पेटल्स ऑब्झर्व द शेप कलर अँड दॅन स्मेल ऑफ करोला पेटलचा स्मेल घ्यायचा आहे वेगवेगळ्या फ्लावरचा आणि ऑब्झर्व करायचा आहे लाईक रोज क्रिसिॲन्थिनम हिबिस्कस मोगरा कन्हेर टागर एक्सेट्रा नेक्स्ट वन इज अँड्रोशियम अँड गायनोशियम अँड्रोशियम इज द मेल रिपोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर इट कन्सिस्ट द स्टॅमेन तर मग अँड्रोशियम हा जो आहे मेल रिप्रोट्यू रिप्रोडक्टिव्ह पार्ट फ्लावरमध्ये प्रेझेंट असतो त्याचे पण सब पार्ट आहेत त्याला स्टॅमेन इज स्टॅमिन इज मेड ऑफ ऑफ द अँथर अँड धेन फिलामेंट नंतर आहे गायनेशियम गायनेशियम इज द फिमेल पार्ट ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर मग हा जो गायनेशियम आहे तो कशाने बनलेला आहे दिस इज मेड ऑफ द कार्पेल कन्सिस्ट ऑफ द स्टिग्मा स्टाईल अँड ओव्हरी कन्सेप्ट इथेच क्लिअर केला की हे जे आहे अँड्रोशियम तो किती पार्टने बनलेला आहे त्याच्यामध्ये काय काय असतं इट इज मेड अप ऑफ स्टॅमेन अँथर अँड फिलामेंट आणि गायनोशियम कन्सिस्ट कार्पेल कन्सिस्ट द स्टिग्मा स्टाईल अँड ओहरी टेक अ व्हर्टिकल सेक्शन ऑफ द हिबिस्कस फ्लावर विथ द हेल्प ऑफ शार्प ब्लेड कटिंग द फ्लावर व्हर्टिकली फ्रॉम द स्टिग्मा टू पेडिकल या डायग्राममध्ये दाखवलं आहे अशा पद्धतीने फ्लावरला कट करायचं बोस सेक्शन हॅव द फ्लावर विल बी सीन हॅव बी द सेम स्ट्रक्चर दोघं साईडला आपल्याला सारखं स्ट्रक्चर दिसेल अफ्टर मॅच्युरिटी अँथर ब्रस्ट अँड द ग्रेन्स विच आर रिलीज फॉल ऑन द स्टिग्मा ज्यावेळेस फ्लावर पूर्णपणे ग्रो होतं त्यावेळेस काय होतं पोलनग्रेन ज्यावेळी स्टिग्मावर पडतात दिस प्रोसेस कॉल ॲज अ पॉलिनेशन त्याला पॉलिनेशन असं म्हणतात ड्यू टू द पॉलिनेशन ओहुल्स हां ओहुल्स एक्सेल इन द ओहरी गेट फर्टिलाइज ओहूल फ्रॉम द सीड अँड ओहरी डेव्हलप इन टू फ्रूट आणि नंतर मग ओहरीमधून काय होते फ्रूट डेव्हलप होते दॅन नेक्स्ट वन इज वॉट फ्रूट दिलं आहे वी इट मेनी डिफरंट टाईप ऑफ फ्रूट्स आपण भरपूर व्हरायटी ऑफ फ्रुट्स खातो ईच टाईप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक प्रत्येक फ्रूटचं स्वतः सो काही ना काही कॅरेक्टरिस्टिक आहे देअर आर वेरिएशन देअर शेप कलर टेस्ट एक्सेट्रा आपल्याला त्याच्यामध्ये पण व्हरायटी बघायला मिळते त्यांच्या कलरमध्ये टेस्टमध्ये आकारामध्ये मँगो कन्सिस्ट ओनली वन सीड वेअर जॅकफ्रूट कन्सिस्ट ऑफ मेनी स्मॉल फ्रूटलेट्स आपण बघतो की मँगोमध्ये एकच सीड असते तर जॅकफ्रूट फ्रूट फनस जे आहे त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला सीड्स दिसतात इच विथ इट्स ओन सीड प्रत्येकामध्ये एक सीड असते ऑब्झर्व द फ्रूट ऑफ बेअर जे जी फर्स्ट आपण बोर असतं ना त्याचं ते बघा मँगो चिकू ॲपल वॉट डू ऑब्झर्व तुम्ही काय ऑब्झर्व केलं ते सगळे सीड बघून ईच फ्रूट हॅज अ डिफरंट स्किन ऑर शेल प्रत्येक फ्रूट जे आहे त्याचे स्किन शेल वेगळं आहे फ्रेशी पार्ट ऑफ द सीड इन केस ऑफ फ्रूट लाईक कॅशू इट सीड इज आउट साईड इन द फ्रूट हां इथे बघा तुम्ही कॅशूचं पिक पिक्चर दिलेलं आहे तिथे काजूचं दिलेलं आहे सोप द सीड ऑफ द पी व्हीट राईस ज्वार ग्राउंडनट इन वॉटर फॉर थ्री टू फोर अवर्स ॲक्टिव्हिटी दिली आहे तुम्हाला काय करायचं आहे पीज वटाने व्हीट राईस ज्वार आणि ग्राउंडन पाण्यामध्ये भिजवत ठेवायची तीन चार तासापर्यंत प्रेस द सीड्स विथ द युअर फिंगर अँड ऑब्झर्व देम फिंगरने प्रेस करायचे विच सीड गेट डिव्हायडेड इंटू टी टू इक्वल पार्ट कुठल्या सीडचे दोन इक्वल पार्ट तयार होतात विच सीड विच गेट डिव्हायडेड इंटू टू इक्वल पार्ट कॉल्ड ॲज अ डाय कॉटेलुडॉन बघा इथे पण म्हटलं आहे ज्या सीड्सचे दोन सेम पार्ट होतात त्याला कॉटिलोडॉन असं म्हणतात सीड विच डू नॉट इन टू इक्वल पार्ट इज कॉलेजम मोनोकॉटिल्युडॉन ज्या सीड्स दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होत नाही त्याला मोनोकॉटिलोडॉन असं म्हणतात या ठिकाणी सेकंड चॅप्टर पण संपलं इथे तुम्हाला काय दिलेलं आहे एक्सरसाइज दिलेली आहे गिव एक्झाम्पल ऑफ थ्री प्लांट्स दॅट हॅव स्पायनी फ्रूट इथे सगळी एक्सरसाईज दिलेली आहे आधी लेसन रीड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं सॉल्व करायचं आहे नंतर आहे थर्ड चॅप्टर प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस प्रॉपर्टी ऑफ नॅचरल रिसोर्सेसमध्ये काय आहे विच आर द गॅसेस प्रेझेंट इन द एअर एअरमध्ये कुठ कुठले गॅसेस प्रेझेंट असतात वाय इज एअर कॉल्ड ॲज अ होमोजिनियस मिक्चर होमोजिनियस मिक्चर म्हणजे एकमेकांमध्ये पूर्णपणे मिक्स झालेली वाय आर द युजेस ऑफ वेरियस गॅसेस इन एअर वेगवेगळ्या गॅसेसच्या एअरमध्ये जे गॅसेस आहेत त्याचा यूज काय आहेत आधी आपण बघू प्रॉपर्टीज ऑफ एअर एअरच्या काय प्रॉपर्टीज आहे एअर इज ऑल ऑलराउंडर्स एअर आपल्या आजूबाजूला आहे वी कॅनॉट सी इट पण आपण तिला बघू शकत नाही इट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर पण आपण ती फील करू शकतो वेन वी इन हेल जेव्हा आपण श्वास घेतो एअर इज टेकन इन अ थ्रू द नोज आपण नाकाद्वारे श्वास आत घेतो एअर आत घेतो इफ वी ब्लो अवर हँड थ्रू अवर लिप्स वी कॅन फील द एअर आपण आपल्या हातावर असं फू केलं की आपल्याला हवा फील होते एअर फील होते वन ॲक्टिव्हिटी इज गिवन यर टेक अ स्टिक फ्रॉम अ ब्रूम ऑर अ पेपर ऑर प्लास्टिक स्ट्रॉ एक झाडूची काठी घ्यायची आहे किंवा प्लास्टिकचा स्ट्रॉ घ्यायचा आहे टाय ए थ्रेड ॲट इट सेंटर अँड हँग इट सो दॅट इज रिमेन हॉरिझेंटल अशा पद्धतीने दोरीने तिला बांधायची आहे हॉरिझेंटली टाय टू रबर बलून अँड ऑफ द सेम साईज ॲट द टू अँड ऑफ द स्टिक दोन सेम बलून काय करायचे तिथे बांधायचे आहेत सी टू इट दॅट सी स्टिक रिमेन हॉरिझेंटल नाव रिमूव्ह वन बलून नंतर बघा ती स्टिक तशी हॉरिझेंटल राहते का एक बलून काढायचा इन इट अँड टाय इट अगेन त्याच्यात ती हवा काढायची आणि परत तो जो आहे तसाच बांधायचा ओरिजिनल पोझिशन डज द स्टिक रिमेन हॉरिझेंटल ती परत एकसारखी राहते का आडवी राहते का द स्टिक गोज डाऊन ऑन द साईड द इन फ्लॅट अँड बलून जिथे हवा नाही आहे साधा असा आपण बलून बांधला आहे तिथे काय होणार ती खाली जाणार दिस मीन्स एअर हॅज वेट याच्यावरून आपल्याला काय समजतं की हवेलासुद्धा वजन असतं एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस एअर आपण एअरला कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस देअर फॉर लाईक ऑल अदर मॅटर इट हॅज मास अँड वेट मग सगळ्या मॅटरप्रमाणे एअरला पण काय आहे मास आणि वेट आहे नाव सी द सेकंड ॲक्टिव्हिटी टेक एन इंजेक्शन सिरीन विदाऊट अ निडल पूल इट्स पिस्टन अँड ऑब्झर्व इट डू यू ॲज यू डू सो बघा इथे काय करायचं इंजेक्शन घ्यायचं आहे आणि त्याची जी सिरीन आहे ती काढून टाकायची निडल काढून टाकायची द पिस्टन कॅन पू दॅट किस्ट पिस्टन कॅन बी पूल आउट इझिली आपण ते इझिली पुश करू शकतो का द पिस्टन देन रिमेन इथे बघा इंजेक्शनचं तुम्हाला दिलं आहे पिस्टन म्हणजे पार्टचा पार्ट अँड दिस इज द होल देन नाव क्लोज द इनलेट होल द सिरिंज आपण पुढे काय करायचं पकडून ठेवायचं आहे आणि टाईटली आणि मग परत पूल करायचं आहे लेट इट गो द फोर्स रिक्वायर टू पूल आउट द पिस्टन मोर ऑर लेस बि बिफोर म्हणजे आधी आपल्याला जास्त त्रास होतो आहे की आपण टोक त्याचं बंद केलं आणि परत आपण प्रेस करतो आहे तेव्हा आपल्याला त्रास होतो आहे डज द पिस्तन्स आर रिमेन सेम ॲट आफ्टर यू लेट इट गो द मॉलिक्यूल ऑफ गॅसेस इन द एअर आर इन अ कॉन्स्टंट मोशन एअरमध्ये जे काही गॅसेसचे मॉलिक्यूल आहे ते कॉन्स्टंट मोशनमध्ये असतात वेन दीज मॉलिक्युल्स स्ट्राईक अ बॉडी जेव्हा ते मॉलिक्यूल कुठल्या बॉडीवर स्ट्राईक करतात दे क्रिएट द प्रेशर ऑन दॅट बॉडी दिस प्रेशर ऑफ एअर इज कॉल्ड ॲज अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्याच एअरच्या प्रेशरला ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतात ऑन पुलिंग द पिस्टन विथ द इनलेट होल द सिरीज क्लोज मोर स्पेस बिकम अवेलेबल टू द एअर इन द सिरीज अँड इट बिकम रॅरिफाइड पिचकारीचं एक्झाम्पल आपण रंगपंचमे खेळतो तेव्हा पण तुम्ही बघू शकता ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इन सिरीज आर लोअर कम्पेरेटुली द प्रेशर ऑफ द आउटसाईड एअर इज व्हेरी हाय दॅट इज वाय वेन वी पूल पिस्टन इज रिलीज इट इमिजिएटली इन इट दिस एक्सपेरिमेंट इज रिपीटेड वेळ मिळाला की मी तुम्हाला एक्सपेरिमेंट दाखवेला हा होल्डिंग द सिरीज इन डिफरंट पोजिशन व्हर्टिकल हॉरिझेंटल क्लाईंड वेगवेगळ्या पोझिशनमध्ये करून बघायचं तुम्हाला काय ऑब्झर्व्ह होणार ॲटमॉस्फिरिक प्रेशर इज इन द सेम ऑल डायरेक्शन नंतर फाईंड आउट इज ए ॲटमॉस्फिरिक प्रेशर ऑन द मून मूनवर कुठला ॲटमॉस्फिरिक प्रेशर आहे का डू यू नो अंडर ऑर्डिनरी कंडिशन ॲटमॉस्फिरिक प्रेशर ॲट द सी लेवल इज अबाउट वन लॅक वन थाउजंड फोर हंड्रेड न्यूटन पर स्क्वेअर मीटर इट कॅन बी मेजर विथ द हेल्प ऑफ बैरोमीटर प्रेशर जे आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर ते कशाने मेजर करतात बॅरोमीटरने ॲज वी गो हायर अबाव द सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस जसं जसं आपण वरती जातो समुद्रापासून तर त्यावेळेस ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होतं कमी होत जातं अ लिटल फन प्लेस अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन द माउथ ऑफ अ ग्लास फिल कम्प्लिटली विथ द वॉटर होल्डिंग द कार्डबोर्ड फ्रॉमली इन द प्लेस ऑफ वन हॅड इनवर्ट द कार्ड क्विकली हे इझी आहे करून बघा पाणी खाली पडतं का ते तुम्हाला आहे टेक युअर हँड अवे फ्रॉम द कार्डबोर्ड वॉट डू सी त्यानंतर इथे तुम्हाला सायंटिस्टबद्दल दिलं आहे ग्रेट सायंटिस्ट इन सेव्हन्टीन ट्वेंटी सिक्स द सेडविज सायंटिस्ट डॅनियल ब्रिनोली पुट फोर द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल दॅट द प्रेशर ऑफ एअर डिक्रीजेस वेन द वेलॉसिटी डिक्रीजेस वेल द प्रेशर ऑफ एअर इन्क्रीजेस वेन व्हिलॉसिटी डिक्रीजेस नंतर ऑब्झर्व अँड डिस्कस इथे एक एक्सपेरिमेंट दिला आहे टेक अ सम वॉटर इन अ प्लास्टिक कप एका प्लास्टिक कपमध्ये पाणी घ्यायचं अँड होल्ड अ स्ट्रॉ ऑपराईट इन इट अशा पद्धतीने स्ट्रॉ पकडून ठेवायचा होल्ड अ स्मॉल पीस ऑफ द अनादर स्ट्रॉ नियर द अपराईट एंड अँड फर्स्ट स्ट्रॉ परपॅिक्युलर दॅट द स्ट्रॉ इथे जशी अरेंजमेंट केली आहे तशा पद्धतीने करून बघायचं ब्लो हार्ट थ्रू द स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ यू विल सी द फाउंटन ऑफ वॉटर नंतर तिथे ब्लो करायचे हवा हे करायची तर तुम्हाला काय दिसेल अशा पद्धतीने आपल्याला फाउंटन दिसणार पाण्याचं ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ जेव्हा आपण हवा ब्लो करतो स्ट्रॉने द एअर इट्स द एअर ॲट इट्स ओपन एंड

नंतर वेन देअर एक्झिस्टन्स एक्झिस्ट द डिफरन्स इन द एअर प्रेशर टू डिफरंट प्लेसेस द एअर स्टार्ट फ्लोईंग फ्रॉम द प्लेस हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर एअर जी आहे ती हायर प्रेशरपासून लोअर प्रेशरपर्यंत फ्लो होत असते ॲट सच टाईम वी फील द ब्रीज ऑर विंड ब्लोईंग जेव्हा आपल्याला छान असं काय म्हणतात त्याला हवाचा झोका येतो म्हणजे वारा येतो त्यावेळेस आपण ते फील करू शकतो द स्विंड अँड इफेक्ट ऑफ द डिफरन्स इन एअर प्रेशर वारा जो वा आहे तो एअर प्रेशर्सवर काही इफेक्ट करतो का यू विल लर्न मोर अबाउट इन द लेसन कॉल ॲज अ विंड इन जॉग्रफी नंतर एक ॲक्टिव्हिटी दिली आहे टेक अ आय क्यूब इन अ ग्लास अप टू थ्री फोर थॉप इट्स साईट इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आय क्यूब ग्लासमध्ये टाकायचं आहे नाव ऑब्झर्व्ह वॉट हॅपन काय होतं ते ऑब्झर्व करायचं आहे हाऊ डीड द वॉटर ड्रॉपलेट ॲपियर आउटसाइड द ग्लास तुम्हाला काय दिसणार ग्लासच्या आजूबाजूला पाण्याचे ड्रॉपलेट तिथे बघायला मिळतील ड्यू टू द आईस क्यूब इन द ग्लास द एअर सराउंड इन द ग्लास कूल डाऊन तर त्याचं त्याचं सराउंडिंग कसं झालं थंड झालं कशामुळे आईसमुळे ॲज द वॉटर वेपर इन दिस एअर कूल डाऊन आणि त्याच्या आजूबाजूमध्ये जे वॉटर वेपर होते ते पण कूल झाले त्याला कंडेन्सेशन आपण असं म्हणू शकतो इट इज दिस इट दिस वॉटर दॅट कलेक्ट ऑन द आउट सर्फिस ऑफ द ग्लास द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस सिमिलरली ह्युमिडिटी लेवल ऑल्सो चेंज फ्रॉम टाईम टू टाइम अँड पिरियड टू पिरियड ऑफ अ सिंगल डे द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ एअर इज डिटर्मान बाय द कॅपॅसिटी ऑफ होल्ड वॉटर वेपर ह्युमिडिटी जी आहे ती कशावर डिपेंड असते की जी किती प्रमाणामध्ये तिने वॉटर वेपर जे आहे ते काय केले आहेत होल्ड करून ठेवले आहे त्याच्यावर ह्युमिडिटी डिपेंड असते ड्युरिंग द नाईट ऑट द डाऊन वेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज लो ज्या आपण पहाटे किंवा रात्री बघतो की हवेचं टेम्परेचर जे आहे कमी झालेलं असतं इट कॅपॅसिटी होल्ड द वॉटर वेपर इज लेस ॲट सच टाईम द एक्सेस वेपर इज ट्रान्सफर इन टू द वॉटर ड्रॉपलेट दॅट दिस इज व्हॉट वी कॅन कॉल ड्यू जसं आपण बघतो की थंडीच्या सीझनमध्ये आपण बघतो की दुपारी खूप गरम असतं आणि नंतर रात्री सगळीकडे थंडी असल्यामुळे सकाळी आपल्याला झाडांच्या पानावर खिडकीवर आपल्या व्हेकल्सवर आपल्याला ड्यू ड्रॉप बघायला मिळतात इन द आफ्टरनून द ॲटमॉस्फिअर ऑफ द एअर इज हाय आफ्टरनूनला ॲटमॉस्फियर एअर जे आहे ते हाय असते टेम्परेचर जास्त असतं द कॅपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड द मॉइश्चर ऑल्सो इन्क्रीजेस देन कॅ कम्पेअर्ड टू फुल कॅपॅसिटी ऑफ होल्ड वॉटर द प्रपोर्शन ऑफ मॉइच्चर इन द एअर इज लेस वी फील दॅट इज एअर इज ड्राय त्यावेळेस आपल्याला हवा कोरडी वाटते द प्रपोर्शन ऑफ वॉटर वेपर इन द एअर इज हाय ड्यूरिंग द मान्सून मान्सूनमध्ये रेनी सिझनमध्ये सगळीकडे ओलावा असतो त्यावेळेस वॉटर वेपर होल्डिंगची कॅपॅसिटी हवेमध्ये जास्त असते इन कोस्टल एरियाज ॲज अ रिजल्ट वी फील डम्पनेस और ह्युमिडिटी इन समर आपण समर सीझनमध्ये बघतो वेट क्लो ड्राय क्विकली का पटकन ड्राय होतात ना आपण कपडे वाळायला टाकले की पटकन के ड्राय होतात बट इन द रेन डू नॉट वाय दिस धिस सो पण आपण जर तेच कपडे आपण ह्याच्यामध्येच रेनी सीझनमध्ये वाळायला टाकले तर पटकन नाही वाळत का कारण की समर सीझनमध्ये काय असतं ऊन जास्त असतं हवेमध्ये टेम्परेचर जास्त असतं त्यामुळे कपडे जे आहे ते का इवपरेशनची प्रोसेस फास्ट होते आणि रेनी सीझनमध्ये ती कमी होते यूज युअर ब्रेन पॉवर इथे तुम्हाला परत एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे डीप अँड अन कॉक इन्वर्टेड एम टी बॉटल इन अ स्लॅन्टिक पोझिशन इन टू द वॉटर इन अ वाईड कंटेनर वॉट ड्यू ऑब्झर्व तुम्हाला काय करायचं आहे कॅप काढायची बॉटलची नाच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर तिथे बबल्स येताना दिसत आहेत वॉट चेंजेस टेक प्लेस बलून बलून ऑन फिलिंग एअर इन इट ज्यावेळेस आपण बलूनमध्ये हवा भरतो तुम्हाला काय चेंजेस दिसतात वी कम टू नो फ्रॉम द ॲक्टिव्हिटीज अबाउट दॅट एअर हॅज प्रॉपर्टीज लाईक अक्युपाइंग स्पेस म्हणजेच काय बलूनमध्ये आपण हवा भरतो म्हणजे हवा काय करते एअर काय करते स्पेस ऑक्युपाय करते ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये खाली रिकामी बॉटल टाकतोय त्यावेळेस तिथे बबल येत आहेत त्यावरूनही काय लक्षात येतं की तिथे पण काय आहे हवा आहे म्हणजे एअर काय ऑक्युपाय करते स्पेस ऑक्युपाय करते हॅव्हिंग सम सर्टन व्हॉल्यूम हॅव्हिंग मास अँड वेट एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस एअर काय आहे मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल ऑफ गॅसेस डस्ट स्मोक अँड मॉइश्चर वेन रेज ऑफ लाईट फॉल ऑन धीज मायन्यूट पार्टिकल जेव्हा रेज ऑफ लाइट जे आहे किरण जे आहेत रेज आहे सूर्याचे ते जेव्हा त्या मायन्यूट पार्टिकलवर पडतात द पार्टिकल स्प्रेड द लाईट इन ऑल डायरेक्शन दिस नॅचरल फिनोमिलॉन इज कॉल्ड ॲज अ स्कॅटरिंग ऑफ लाइट यालाच काय म्हणतात स्कॅटरिंग ऑफ लाईट नंतर आहे टेम्परेचर अँड देन रेग्युलेशन द अर्थ रिसिव्ह एनर्जी फ्रॉम द सन धीस एनर्जी इज रिफ्लेक्टेड फ्रॉम द अर्थ इन द फॉर्म ऑफ इट Earth पासुन पासुन अर्थ काय करते सूर्यापासून सनपासून अर्थला एनर्जी मिळते आणि ती पूर्ण अर्थवर रिफ्लेक्ट होत असते द कन्स्टिट्युएंट ऑफ द एअर सराउंडिंग द अर्थ सच एज अ वॉटर वेपर तर हवेमध्ये मग आपल्याला काय काय दिसतं वॉटर वेपर कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब द पार्ट ऑफ इट अँड गिव इट टू द अदर कन्स्टिट्युएंट ऑफ एअर ॲज अ रिझल्ट अर्थ सर्पस रिमेन वॉर्म अँड देअर बाय बिकम सुटेबल फॉर लिव्हिंग थिंग ऑन द अर्थ आणि त्यामुळे अर्थ टेम्परेचर टेम्परेचर कसं असतं वॉर्म असतं आणि ते सगळ्यासाठी सुटेबल आहे इफ दे आर वेअर नो एअर ऑन द अर्थ जर समजा एअरच राहिली नसती अर्थवर काय झालं असतं द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरपेस वूड हॅव बीन व्हेरी लो हे आपण एअरचं बघितलं नेक्स्ट म्हणजे जर ट्रान्समिशन ऑफ साऊंड आता आवाज जो आहे तो कशा पद्धतीने माझा आवाज तुम्हाला येतोय तुमचा आवाज मला येणार कसं ट्रान्समिशन ऑफ साऊंड ऑल द साऊंड दॅट वी हियर रीच ॲज थ्रू अवर सराउंडिंग एअर आपल्याला आपला आवाज एकमेकांचा आवाज एकमेकांना आपल्याला ऐकायला येतो कशामुळे ते पण एअरमुळे द डेन्सिटी द डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू चेंज द टेम्परेचर इन विंटर द डेन्सिटी ऑफ द एअर इन्क्रीजेस विंटरमध्ये काय होते डेन्सिटी ऑफ द एअर इन्क्रीज होते वी कॅन हिअर द विसेल ऑफ द डिस्टन्स ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन विंटर विंटर सीझनमध्ये आपल्याला काय दिसतं की ट्रेनची जी ट्रेनचा जो आवाज आहे तो आपल्याला पटकन ऐकायला येतो का कारण की त्यावेळेस त्याची डेन्सिटी कशी असते sound. ही जास्त असते एअर इज अ युजफुल मीडियम टू ट्रान्समिशन ऑफ साऊंड साऊंड जो आहे आवाज आपल्याला एकमेकांना एकमेकांपर्यंत पोहोचण्यासाठी एअर हेच एक मीडियम आहे नंतर आहे प्रॉपर्टीज ऑफ वॉटर वॉट आर द स्टेट इन विच वॉटर इज फाउंड तुम्ही आधीही शिकला आहात ते वॉटरच्या स्टेट्स कुठल्या 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 स्टेटमध्ये आपल्याला वॉटर फाउंड बघायला मिळतं लिक्विडमध्ये मिळतं त्यानंतर सॉलिड आणि वेपर लिक्विडमध्ये पाणी जे आहे त्याला आपण वॉटरला वॉटरच म्हणू नंतर आपण काय म्हणतो त्याला आईस आईस इज अ सॉलिड स्टेट ऑफ वॉटर नंतर आहे वॉटर वेपर हे काय झाले गॅसिय स्टेट झाले वॉट इंटरफरन्स विल यू ड्रॉ द पिक्चर अलॉंग साईड वॉटर ऑकर इन अ लिक्विड स्टेट अंडर ऑर्डरनरी कंडिशन नॉर्मल टेम्परेचरला वॉटर आहे जी, जी ते लिक्विड स्टेटमध्ये राहतं वॉटर इज लि फ्ल्युइड सबस्टन्स पाणी कसं आहे फ्ल्युईड आहे वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप पाण्याला स्वतःचा आकार नाही आहे ज्या आपण जे जिथे ते पाणी टाकतलं ज्या शेपमध्ये इथे मला वेगवेगळे शेपचे वेसेल्स दिसत आहेत ज्याच्यात जसं पाणी आपण टाकलं तिथं ते शेपचं होऊन जातं इट कॅन पास थ्रू स्मॉल होल ऑर सीप थ्रू व्हेरी स्मॉल गॅप ऑर क्रॅक खूप स्मॉल होलमधूनही ते पास होतं ऑन पोरिंग वॉटर इन ऑइल क्लॅट डिश वॉटर डज नॉट स्प्रेड बट फ्रॉम स्मॉल अराउंड ड्रॉप वाय डज दिस हॅपन असं का होतं ते अ प्लास्टिक बॉटल मोर दॅन हाफ फुल ऑफ वॉटर प्लास्टिक बॉटल घ्यायची अर्ध्यापेक्षा जास्त पाणी भरायचं माग द वॉटर लेवल ऑन द बॉटल कीप द बॉटल अपराइट द फ्रीजर ऑफ मेकिंग आईस नंतर तिथे मग ते पाण्याची किती पाणी भरले तुम्ही ती लेवल तिथे मार्क करायचं आणि फ्रीजरमध्ये ठेवा ओपन द फ्रीजर आफ्टर अ कपल ऑफ अवर्स अँड ऑब्झर्व काही तासानंतर फ्रीजरमधून बॉटल काढून ऑब्झर्व करा यू विल सी दॅट वॉटर हॅज चेंज इन टू आईस त्या पाण्याचं आईसमध्ये रूपांतर झालेलं असेल नोट द लेवल ऑफ आईस आता लेवल बघा आईसची किती आहे तुम्ही जेवढं पाणी भरलेलं तेवढीच आहे का यू विल फाईंड दॅट द आईस लेवल इज हायर दॅन द वॉटर लेवल बिफोर फ्रीजिंग मग तुम्हाला असं आढळेल की तू जो आईस आहे त्याची लेवल आधी आपण पाणी भरलेलं त्याच्यापेक्षा जास्त आहे वॉट कॅन यू इम्प्रूव फ्रॉम दिस तर यावरून तुम्हाला काय समजलं ॲज वॉटर फ्रीजेस टू फ्रॉम आईस वॉटरचं जेव्हा आईसमध्ये कन्वर्शन होतं इट एक्सपांड अँड इट्स वॉल्यूम ऑल्सो इन्क्रीजेस ते एक्सपांड झालं आणि त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम पण इन्क्रीज झालं ऑन फ्रीजिंग हाऊ मच वॉज इनक्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन वॉट प्रपोर्शन डिड इट इन्क्रीज नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आज आपण बघितलं स्टँडर्ड सेव्हन्सचं चॅप्टर नंबर वन द लिव्हिंग वर्ल्ड त्याच्यामध्ये ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल देन सेकंड चॅप्टर स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ प्लांट्स थर्ड चॅप्टर प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस ते नेक्स्ट स्टुडिओमध्ये मी कंटिन्यू करते आय होप यू अंडरस्टँड दिस ऑल कॉन्सेप्ट जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करणार टेक केअर अँड बाय